I think we should directly start off with what we had planned in the form of a question answer session. So let's get started. Bola. Sir, in the current situation in our country, is it possible to do away with death sentences and to do away with capital punishment? Is it feasible in our country in some situations? Manje, in the context of what is called as the security situation. Yeah, in security situation in general, the atmosphere in our country is very mixed in political controversies. Okay. अच्छा ये अभी का जो रीसेंट वाला था हे बघ आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट फ्रॉम व्हॉट एव्हर आय गॅदर्ड बिफोर आय लेफ्ट अँड फ्रॉम व्हॉट एव्हर आय गॅदर्ड इन द मॉर्निंग आफ्टर आय कम द सुप्रीम कोर्ट्स फंडामेंटल प्रॉब्लेम इज द सुप्रीम कोर्ट फील्स दॅट व्हॉट एव्हर वॉज डन इन अनड्यू हेज and they feel that there's a positive political angle to it. The court hasn't said this that these people should be put to death. Ata mulatach whatever started at the Tamil Nadu end of the whole story in terms of the Tamil Nadu government taking a look at it and deciding that these people need to be freed was done in the context of the Supreme Court itself commuting the death sentence. So sabka shuruaat kidhar hua to shuruaat is baat se hua ki court ne ye kaha कि 11 years is too big a time frame and whatever has happened is too bad for them. So what should be done is the death sentence should be commuted. आता death sentence commute केलेला आहे म्हटल्याच्या नंतर does that mean that the court wants them to be released? The court didn't mention that. All that the court said is ki the death sentence has been commuted. त्याचा Tamil Nadu मध्ये लावलेला अर्थ असा होता की बाबा what the court has given us is a sort of license to go about freeing these people. And promptly, मतलब अर्थात त्यांनी त्याच्याही आधी हे केलेलं होतं की बाबा दे वॉन्टेड दीज पीपल टू बी फ्री आता जी पॉलिटिकल जी अर्जन्सी आहे ती तुम्ही लक्षात घ्या की बाबा प्रॉब्लेम इज दे आर फेसिंग अ इलेक्शन व्हेरी सून द AIDMK वॉज ऑलवेज क्वाइट ड्युरिंग द एंटायर पिरियड ऑफ तामिलीलम 4 द फोर्थ वॉर जो 2009 संपला त्याच्यामुळे ॲज फार एज द तामिल्स आर कन्सर्न जनरल तामिल आय एम टॉकिंग अ व्हेरी जनरल ॲव्हरेज सॉर्ट ऑफ वोटर की जो बहुत स्ट्रॉंगली तामिल लँग्वेज नॅशनलिझम से एक तरह से मोटिवेट होता है बहुत स्ट्रॉंगली उसके उसके बारे में पैशन्स है तो वो वाला बंदा जो है उसका मानना ये है कि द AIDMK फेल्ड अस ऑन द तामिल कॉज बाय कीपिंग क्वाइट इन 2009 द AIDMK's पोजिशन इज वी वर नॉट इन पार सो त्या जे घडलं त्याच्याबद्दल आम्हाला काहीच बोलता पण येत नाही आमचा काही त्याच्याशी संबंधच नाही जे सत्तेत होते आणि जे सत्तेत केंद्रस्थानी होते जे सत्तेत राज्यात होते आणि जे काही करू शकले असते त्यांनी काय दिवे लावले जर त्यांनीच काही केलं नाही किंवा त्यांनी जो काय आरडाओरडा केला त्याचा परिणाम शेवटी काहीच झाला नाही तर मग हा प्रश्न आम्हाला का म्हणून विचारला जातो हां आय जस्ट राऊंड दॅट होल थिंग ऑफ सो फॉर द गव्हर्नमेंट इन पॉवर इन तामिळनाडू ॲज ऑफ नाव द अर्जन्सी वॉज दॅट दे हॅड टू प्रूव्ह दिस दॅट द बेस्ट डिफेंडर्स ऑफ द तामिळ लँग्वेज कॉज आणि दे सॉ दिस ॲज अ व्हेरी व्हायबल वे ऑफ डुईंग इट की बाबा आपल्याला करायचं काहीच नाही आपल्याला करायचं काय की यू जस्ट हॅव टू क्लिअर अ ऑर्डर सेइंग दिस दॅट दीज फोर पीपल शुड बी रिलीज दीज सेवन पीपल शुड बी रिलीज द सुप्रीम कोर्ट्स प्रॉब्लेम वॉज सुप्रीम कोर्ट्स फेल्ट दॅट ऑल ऑफ दिस इज हॅपनिंग विथ व्हेरी अनड्यू हेज की ये एक बहुत अनड्यू तरीके से चल रहा है और ये डेफिनेटली स्मॅक्स ऑफ पॉलिटिक्स रादर दॅन ऑफ समथिंग एल्स हां म्हणजे सुप्रीम कोर्ट इंटरव्यू सेइंग दिस दॅट की दोज पीपल शुड नॉट बी रिलीज But the fact that the Supreme Court has already said that these people shouldn't be hanged. So all that the court now is insistent on, at least from whatever I gather of the whole situation, that they shouldn't be hanged but they should be left behind bars. Now in terms of the evolving discourse regarding the death penalty in India, the Supreme Court has time and again been taking a position that it's time that we have a debate about it. And it's time that we give some thought to this, that should a punishment as barbaric as this be kept on the law books or should it be done away? Okay? Ata rahata rahila prashna in terms of, I don't know if the whole position from which the question came, was it about the present political context? The mulat problem asa hai ki you are always going to find some politics or the other associated with it. In these last 10 years, when you had Afzal Guru being killed, when you are being hanged, when you are Ajmal Kasab being hanged, you can't say that that did not happen without a political context to it.
मतलब उस वक्त तो आप ये नहीं कह सकते हो ना कि नहीं उन्होंने जो किया उसका कोई पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट नहीं था और ये पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट खाली इस केस में सामने आया है. दैट्स नॉट द केस. अपने केस में भी द डेथ सेंटेंस एस्पेशली इन केसेस वेर इट इज अबाउट कॉजेस म्हणजे जिथं ते कॉजेसशी रिलेटेड नाही म्हणजे जिथं तुम्ही बाबा तुमच्या कुटुंबातल्या सहा माणसांचा खून केला आणि तुम्हाला कोर्टाने डेथ सेंटेन्स दिलेला आहे दॅट्स अ डिफरंट दॅट्स अ व्हेरी सिम्पल क्रिमिनल ऍक्ट दॅट्स अ कम्प्लिटली डिफरंट स्टॉरी. पण जिथं इट इज कनेक्टेड विथ समथिंग कॉल्ड अ कॉज तो त्या केसमध्ये इट्स इनएविटेबल की इट्स गोइंग टू हॅव अ पॉलिटिक्स जनरेटेड अराउंड अँड यू जस्ट कॅन स्टे अवे फ्रॉम दॅट पॉलिटिक्स. सो वेदर इट वॉज कसाब वेदर इट वॉज गुरु यू हॅड अ पॉलिटिक्स जनरेटेड अराउंड इट. यू हॅड कश्मीर बीन पुट ऑन एक्स्ट्रीमली हाय अलर्ट ऑन द डे ऑन विच गुरु वॉज हँग टू डेथ. सो वी कॅन से दिस दॅट की वी शुड विश अवे द पॉलिटिकल पार्ट ऑफ इट कारण इन द फर्स्ट प्लेस त्या लोकांना ज्या कारणासाठी ही शिक्षा झालेली आहे ती कारण पॉलिटिकल आहेत ना. सो जर त्यांना ज्या कारणांसाठी शिक्षा झाली ती कारण पॉलिटिकल असतील तर होणाऱ्या शिक्षेच्या अवतीभोवती एक पॉलिटिकल डिस्कोर्स हा इच्छा असून देखील विश्वास नाही ना करताय. सो इट्स ऑलवेज गोइंग टू बी देयर. डज दॅट मीन की वी शुड शाय अवे फ्रॉम इट. आय वुड से नो. मतलब इच ऑफ दीज डिबेट शुड बी अड्रेस्ड in their due context. Each of these debates should be taken up to a different level. We should have a discussion as to is this right or not. And if you ask me personally, so I have always been a very strong votary of this, that the death penalty has to be dropped off. Now it serves no purpose at all. Because we have hanged enough people since 1964 different political causes. That hasn't seen off political causes. म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी पॉलिटिकल कॉस्टसाठी कुणाला ना कुणाला तरी फासावरती चढवलं आतापर्यंत भरपूर झालेलं आहे. पण त्याच्यामुळे भारतात नवीन पॉलिटिकल कॉजेस निर्माण होणं थांबलेलं आहे असं तर घडलेलं नाही. सो आय वुड से की आय एम डेफिनेटली नॉट अ वोटरी फॉर इट. आय डोंट स्टँड ॲट ऑल फॉर इट. माय परमनंट पोझिशन हॅज बीन दिस इररिस्पेक्टिव्ह ऑफ हू एव्हर दे आर इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर बी द क्राईम the death penalty is a short circuiting of the entire penal process as such. So I have always seen it as it's like a very easy way of doing people off. You don't even give them a chance to realize the consequences of their actions. You don't even give them a chance to realize the gravity of whatever they have done. It's like a very easy sort of a thing with which you get done with them. And especially in the mediatized world in which we are living, this demand emerges from constituencies which are very populist in nature. So त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं ड्यू डेलिब्रेशन नसतं, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा विचार केलेला नसतो, त्याच्यामध्ये असं केलं आहे का चढून टाका फासावर. पण असं तुम्ही ज्याला दुसऱ्याच्या बाबत म्हणता त्याला तुम्ही काही फार वेगळं करत असता अशातला भाग नाही आहे ना. म्हणजे वेन यू से दॅट द कसाब्स ऑफ द वर्ल्ड ऑर द गुरुज ऑफ द वर्ल्ड शुड बी हँग, I don't know as to how would you look at the role of the Shiv Sena in the Bombay riots of 1993. Don't they deserve to be hanged? Hang to bahut dur ka baat raha. You had a whole report given to you by a former justice in this country which was not even worked upon. My due cases dekhil nanchari chalala nahi gaya. So I would say it's time we should mature as a country, as a democracy. And as all responsible democracies all over the world do, we should drop it. Current problem is that for people with a certain political cause and for people with a certain interest in driving that political cause, the death penalty is their easiest way of becoming martyrs. Their easiest, it's like you have opened up that hatch going through which martyrdom is guaranteed for the person who enters into it. So what we have done in the last 60 years is we have gone about creating martyrs for specific causes all over India. Some of those causes are due. Some of those causes are perfectly right. There's no reason why there should be a problem with them. Some of those causes are completely undue. So other than creating martyrs, or India jaisi democracy mein to wo hone ka andesha jo hai, the possibility of it is very, very large. Because I know for sure ki तुम्ही अशा पद्धतीने मागल्याच्या नंतर द ओनली वे बाय विच यू वॉन्ट टू बी ट्रीटेड इज आय वॉन्ट टू किल यू. अँड दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट दे वॉन्ट. आ मार्टर टू द कॉज ऑफ आ नॅशनलिझम अगेन्स्ट द टिरनी ऑफ द इंडियन स्टेट. सो इट क्रिएट्स परमनंट ॲव्हेन्यूज ऑफ डिस्कंटेंट. मग इफ यू गो टू द कश्मीर व्हॅली, मग कश्मीरच्या बाहेर बसून गप्पा मारणं वेगळी गोष्ट आहे.
कश्मीर खोऱ्यात जाऊन त्याच्याबद्दल बोलणे ही कम्प्लिटली वेगळी गोष्ट आहे. बट इफ द डिक्लेरेटिव क्राइम इज वेरी सिव्हियर एज इन द केस ऑफ निर्भया सर डोंट दोस कॉन्विक्ट डिजर्व टू हैव मच इफ नॉट देन हाउ द विक्टिम्स आर गोइंग टू गेट क्लोजर. हे बघ, विक्टिम्स गेटिंग क्लोजर बाय पीपल बीइंग हैंग्ड इज अ व्हेरी इजी वे इन विच द कॉज ऑफ जस्टिस हैज बीन फ्रेम्ड. कारण ती ज्यावेळेला वी से दिस की दॅट्स हाऊ इट अचीव्स क्लोजर अँड दॅट्स हाऊ पीपल गेट जस्टिस, द कॉज ऑफ जस्टिस इट्सेल्फ हॅज बीन नॅरोड डाऊन इन द सेन्स की एक बंदा इस तरह से मार दिया गया या चार बंदे, वो वाला जो केस है, चार या पाँच बंदे आपने इस तरह से हैंग कर दिए गए, योर केस इज डन. बट इज दैट रियली डन आफ्टर द निर्भया केस हैपेंड? मे बी नॉट विद द सेम मीडिया फोकस्ड डिप्रेविटी. आई एम यूजिंग माई वर्ड्स विद ग्रेट केयर. But can you say that you didn't have rape cases in India? Well, try checking all the crime records across the country out for it. In the same week, we had rape cases happening. In the same week, where this was so public all over the place. This is what we want these people to be done with. कारण it started right at the beginning itself. ना कि बाबा या लोकांना काय केलं पाहिजे, तर या लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. तो ती फाशीची शिक्षा त्यांना द्या, ही मागणी जी काही आहे ही मागणी त्याच वेळेला केली गेली ना ज्या वेळेला हे सगळं घडलं. पण त्याच्यामुळे असं घडलं का की बाबा भारतात रेप्स कमी झाले? असं घडलं का की त्या ज्या अमानवी पद्धतीने तो रेप झाला त्या पद्धतीने तसले रेप झाले नाही? ज्या पद्धतीने मीडियाने त्याच्यावर फोकस केलं मे बी तशा पद्धतीने घडलं नाही. पण यू हॅड सफिशियंट अमाऊंट ऑफ डिप्रेव्ड रेप्स ऑल अक्रॉस द कंट्री. When you already have a discourse going on ki those five people should be hanged, so does that deter crime? Is that the way by which you bring justice to a close? Problem kya hai ki in the media sanitized world that we have created, to the parents of that girl, you almost made it feel ki this was the only way by which they could attain justice. Coming from the sort of social backgrounds that they came in, they can't think of anything beyond this. They feel okay, उन लोगों को हैंग कर दिया, हमारी बेटी को जस्टिस मिल गया. But is that really the case? But when do we say that justice has been done? I'm by saying all of this, I'm not saying that not responsible for what they did. They are very much responsible for what they did. By saying this, all that I'm asking is justice का पूरा discourse जो है, can it be like narrowed down to just that small thing which says, okay, if A has cut B's finger, B cuts A's finger, and thereby B attains justice. I don't know what is the difference between the pre-modern world and whatever we are doing. I mean, ye asli je idea hoti na, this was something that was done way back in 4000 BC na, in Iraq, when the Hammurabi code was enunciated. He has broken your tooth, the only one way is break his tooth. उसने आपका हाथ तोड़ा, आप उसका हाथ तोड़ो. सो दैट आइडिया ऑफ अ टूथ फॉर अ टूथ, अ लिम फॉर अ लिम, एंड दैट इज व्हाट बिकम्स जस्टिस. आई से दैट इज रिवेंज, दैट्स नॉट जस्टिस. दैट्स द डिफरेंस बिटवीन रिवेंज एंड जस्टिस. सो आई डू द सेम थिंग टू समबडी हू हैज डन समथिंग टू मी इज रिवेंज. दैट्स डेफिनेटली नॉट व्हाट इज कॉल्ड एज जस्टिस. हाँ, जुडिशियल सिस्टम्स ऑफ द प्री मॉडर्न वर्ल्ड on account of the fact that they cannot perceive issues in a more different manner almost give this out to you as if this is the only one way by which justice can be done. So aadhunik purva samajanmadhi he ekdam prachalit asha prakarcha chalan hai ki asa kela na mhanje tumhala nyay milnar. But to be very frank, what is happening in that case is it's revenge. I am revenging the wrong done against me. मग ते आहे ना, वी हॅव इट इन द शरिया. वी हॅव दिस लवली सिस्टम विच इज कॉल्ड ॲज द दियत, की ज्याच्यामध्ये सॉरी किसास, द दियत इज अ पार्ट ऑफ द किसास, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बाबतीत असं केलं का, ओके मग आम्ही तुमच्या बाबतीत असं करणार. पण रिवेंज इज समथिंग दॅट इज सायक्लिक, रिवेंज इज समथिंग दॅट इज अनएंडिंग, रिवेंज जनरेट्स अ पॅशन फॉर फर्दर क्रिमिनॅलिटी इन टर्म्स ऑफ मी तुझं बोट कापलं, तू माझं बोट कापणार. पण मी कापताना असं नाही कापलं, मी कापताना ते इतक्या जोरदार पद्धतीने काय इतक्या निर्दयी पद्धतीने नाही कापलं. आता हे कोण ठरवणार? तू माझं कापलं,
पण तू कापताना निर्दयी पद्धतीने कापलं. आता मी पुढच्या वेळेस मौका मिळाला की तू अजून एक बोट कापणार. सो इट सॉर्ट ऑफ स्टार्ट्स अ सायकल विच शोज नो साइन्स ऑफ स्टॉपिंग समवेअर. There's a fundamental idea of justice which comes to us from the Western world. Karan, the Indian pre-modern is pointless to talk in terms of justice. I mean, Indian pre-modern is a hopeless situation. Karan, tyachyamadhye tumhi brahman astal, tumhi shudracha khun kela, tumhala pashchatap karayla lagto. Tumhi shudra astal, tumhi brahmanacha khun kela, tumhala tumcha jeev dyayla lagto. So, tyachyamadhye tya justice baddal bolna ha nirarthakpanache, ha murkhapana ahe. Ki pre-modern India-cha context madhye we talk of something called justice. The idea of justice is a very Western notion in the Indian context, and we need to understand it with all its seriousness. The way in which it has developed as far as the West is concerned is a certain way in which it's always independent of revenge. It's always independent, say rather, it's always different than revenge, and it sort of brings an amicable closure. आता ह्या केसमध्ये ते क्लोजर असण्यासाठी की बाबा त्या मुलीच्या आईवडिलांचं म्हणणं आहे की त्यांना तुम्ही फाशी द्या, जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर द्या. पण तो प्रॉब्लेम असा आहे की त्यांना याच्या पलीकडे न्याय असू शकतो याचा ना तो कसल्याही प्रकारचा अंदाज आहे, याचा नाही कसल्याही प्रकारचा त्यांना कोणी अंदाज करून दिलेला आहे की नाही ह्याच्या पलीकडे पण न्याय नावाची एक गोष्ट असते. की बाबा यू हॅव लॉस्ट युअर डॉटर, कॅन यू स्ट्राइव्ह फॉर अ इंडिया इन विच No girl ever is treated in this manner. But that's so big. हमारी जिंदगी में नहीं होगा. हम the easier way out is kill them. But does killing them stop it? The very fact, you look at the debate which we had in the Indian media in that very first week when she had just raped, she wasn't even dead. Okay? त्या आठवड्यातली डिबेट तुम्ही उघडून बघा, यू वुड बी सरप्राईज द सॉर्ट ऑफ पनिशमेंट दॅट वर डिमांडेड फ्रॉम द डेथ पेनल्टी टू केमिकल कास्ट्रेशन. आणि असं होत असताना देखील लुक ॲट द क्राईम फिगर्स इन द सेम वीक अक्रॉस इंडिया वुमेन आर गेटिंग रेप्ड. सो आय डोंट नो, फॉर मी अ परमनंट प्रॉब्लेम विथ द डेथ पेनल्टी इज इट सॉल्व नो इश्यूज अट ऑल एक्सेप्ट फॉर मोमेंटरीली मेकिंग यू फील that you have got something. But once that moment has elapsed... Sir, but if a guy like Kasab is given life now imprisonment, okay? And if his security costs lakhs of rupees per month, it runs into crores of rupees because of his position. Sir, why should a common man should be bear his expenses? Why should he be made part in this? Now for this, the only answer that I had once upon a time given, plain and simple, check out the number of people in India who are behind bars for long periods of time without their cases having that started. Matlab, kisi crime ke liye usko apprehend kiya hai and he has been behind bars. Finally, you had the Supreme Court stepping in and saying that anyone who has attained the age of 60 and did not have a due court procedure initiated against him for a crime that he had committed for 15 years should be released. सो तसं जर बघायला गेलं ना तर इंडियन जेल्स आर फुल ऑफ पीपल की जिनके खिलाफ यू डोंट इवन हॅव द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हॅविंग एड इनिशिएटेड. सो त्यांचं काय करणार? इफ यू काउंट अप द अमाऊंट ऑफ मनी दॅट यू स्पेंड ऑन कीपिंग देम बिहाइंड बार्स, इट वुड सर्टनली आउटवे द अमाऊंट ऑफ मनी दॅट यू वुड स्पेंड ऑन दॅट वन पर्सन. अच्छा, उसपे जो पैसा खर्च किया जाता था, was that ever audited that was that really the amount of money which was spent on him? मग तो जर ते जे काही 2 कोटी रुपयाच्या बिर्याण्या खात होता, तो एक्झॅक्टली बिर्याणी खात कशाची होता हेच मला माहिती. मीन बेअरली 20 years old, हाऊ कॅन यू गो अबाउट इटिंग दॅट अमाऊंट ऑफ फूड? अरे पण इन दॅट केस तर वी नीड नॉट अरेस्ट एनी वन इन दिस कंट्री हू इज अ VIP. मग आज सकाळी रॉय साहेबांना जी अटक केली ती तर त्यांना सोडूनच द्यायला पाहिजे, कारण तुम्ही हाय सिक्युरिटी हाय वर्थ इंडिव्हिज्युअल आहात. मग म्हटल्याच्या नंतर तुम्हाला तुरुंगामध्ये ठेवण्याचा खर्च आम्हाला जास्त येणार आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही घरीच राहा. अँड एस्पेशली इन 2014 ऑन द वर्ज ऑफ अन इलेक्शन वेर यू ऑलरेडी हॅव अ पॉलिटिकल पार्टी थ्रेटनिंग दॅट एव्हरी सिंगल पर्सन ऑन द पॉलिटिकल सीन इन इंडिया नीड्स टू गो बिहाइंड बार्स. सोचो क्या होगा अगर झाडू चले जातो.
वो जेल्स का साइज बढ़ाने की जरूरत है, त्याचं तर म्हणणं आहे सगळ्यांनी तुरुंगात जायचं आहे सगळ्यांनी, आणि बारामती हॉस्टेल तुरुंग नसणार त्या स्थितीत काय करायचं ठरवा. सो त्या केस मध्ये किसी को भी गिरफ्तार नाही करण्यात चाहिए ना. So the cost that you spend on a person living behind bars is a due cost. म्हणून माझं सगळ्यात पहिलं म्हणणं असं आहे की वी बेटर चेक आउट वेअर दीज फिगर्स केम फ्रॉम, हू पुट आउट दीज फिगर्स, वर दीज फिगर्स एव्हर व्हेरीफाईड ऑर क्रॉस व्हेरीफाईड, और वर दे मिअरली स्कॅन्डलसली प्लक्ड अप बाय द मीडिया अँड थ्रोन ऑल ओव्हर द प्लेस विदाउट एनी ड्यू डिलिजन्स इन ट्राइंग टू फाइंड आउट की ये एक्झॅक्टली इतना होता था क्या नहीं होता था. अँड वेन दॅट वॉज सेड की ते पैसे त्याला सिक्युअर करण्यासाठी दिले होते का, ते पैसे ऑर्थर रोड जेलला सिक्युअर करण्यासाठी दिले होते, बरं ऑर्थर रोड जेल म्हणजे त्यावेळेला तो एकटा राहत नव्हता. मग म्हटलं बाकीच्यांनी वाटून नको घ्यायला. सो सिक्युअर क्या किया जा रहा था, इफ द ऑथर रोड जेल वॉज बीन सिक्योर एट दॅट पॉइंट ऑफ टाइम ही वॉज लिव्हिंग इन द ऑथर रोड जेल विथ सो मेनी अदर पीपल. सो वी नीड टू बी हॅव्हिंग अ व्हेरी रिझनेबल सॉर्ट ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ दिस, एक्झॅक्टली पैसे किती होते त्याचं व्हेरिफिकेशन पाहिजे की बाबा तुम्ही एक्झॅक्टली यू ब्रेक दिस डाऊन अँड से की उसपे कितना खर्च किया, अँड दॅट वुल नेव्हर बी अ ह्यूज अमाऊंट ऑफ मनी, दॅट कॅन नेव्हर बी अ ह्यूज अमाऊंट ऑफ मनी. You should have put him to work, which you did not do. I mean, that's the due cost that you run in a democracy. If you have dangerous people around you who can be a menace to society, the safe option is you have to lock them up. And lock them up does require money. So that's the cost that you pay to live in a, for the simple fact that we are living in an unsafe society. घराला नाही आपण चार दार पाच कुलप ग्रिल्स अजून काय काय बसवतो. आय डोंट नो, आय एम नॉट डिफेंडिंग हिम एट ऑल फॉर शुअर नाही. पण ती होऊ शकते ना, म्हणजे तुम्ही मला गॅरंटी काय देता की आता तो मेल्याच्या नंतर तशी गोष्ट घडणार नाही. आता ती घडत नाहीये ह्याला कारण म्हणजे दे आर अफ्रेड ऑफ यू किंवा तो नाही असं नाहीये. आता ती घडत नाहीये याला कम्प्लिटली वेगळ्या प्रकारची जिओ पॉलिटिकल कारण जबाबदार आहे. जसं पाकिस्तान आर्मी अँड दी ISI हॅव अ रनिंग बॅटल टू फाईट अस फार अस अफगाणिस्तान इज कन्सर्न, दे आर वॉचिंग ओव्हर दी April 2014 अफगाण इलेक्शन, दे आर देअर अफगाण इंटरेस्ट टू सिक्युअर, plus they are keeping a watch over the Americans who are withdrawing from the ports and harbors in Pakistan. So he ghadat nahi yala karan ase nahi ki tyanna tumchi bhiti vatleli aahe ki are te phasar latkavat raha. No, the reason is completely different. There's a whole different geopolitical matrix which is evolving on account of which this is not happening. You can guarantee this ki this is not going to happen in the future. Because as far as those types of elements in Pakistani society are concerned, all that I said once upon a time when I did talk about it, ki 2001 ja ahe, can that be repeated? So the sagyat mahatvacha karan is within Pakistan, the Pakistan army has a huge amount of problem as far as the Talibani elements are concerned. And I'm using that as an umbrella term for all the sort of different Islamic organizations within Pakistan. The Pakistan army's problem is ki ही लोक जे काही करतायत दॅट इज स्टार्टेड क्रिएटिंग अँड एक्झिस्टेन्शियल क्राइसिस फॉर द आर्मी इट्स सेल्फ, द आर्मी इट्स अथॉरिटी अँड इट्स सुपिरियॉरिटी ओव्हर द पाकिस्तान पावर स्ट्रक्चर. अँड द ओनली वन रिझन वाय थिंग्स आर नॉट हॅपनिंग बिकॉज द पाकिस्तान आर्मी इज डुईंग एव्हरीथिंग पॉसिबल टू कीप थिंग्स इन चेक, कारण त्यांच्यासाठी हा आता त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे. पण त्याला देर आर नो रिझन ऑन द इंडियन साईड बिकॉज ऑफ विच यू कॅन से दिस की नाही हे नाही होगा, हो सकता. That's the sort of risk that you live with. It does happen. If the United States couldn't be secured. Sir, simple problem kya hai? 9/11 happened in 2001. Laden was killed in 2011. 11 or 12? 11 years is what it took them to reach him. And by the time they reached him,
he had already lost the game as far as the Arab Street is concerned, because the Arab Spring had already started. So there's a completely different dynamic within that. Mr. Bin Laden had lost all salience as far as the Arab situation was concerned, which was more important for him. Now, for him, Afghanistan was a base from which he was trying to target change of governments in the Arab world. He was not interested in changing governments in Afghanistan per se. Okay, but by the time you come to 2012, when he's dead and gone, you already have a situation which has started changing as far as the Arab world itself is concerned. So has lost all significance at that point of time. What has been killed is a pathetic person in a completely questionable manner. Because if he could be killed, he could equally be arrested and put on trial. So fundamental sawal us waqt ye hai ki why was he not arrested? If they could go about sanitizing all those corridors, securing his body to bury him secretly, we could also have secreted him out and put him on trial in an American military tribunal. You didn't afford to go about doing that. Killing him was necessary because that was going to be the prelude to Obama's walkout of Afghanistan plan of 2014. So killing Bin Laden was not something that can be said to be ekdam, look here, the United States is such a powerful thing. The Americans had certain interests to secure, and hence they felt that this is the best way of securing our interests. Question ye tha, 11 saal aap log kar kya rahe? If you could have had observed him so well, kept a track of him, this could also have been done in 2001. You did not do it at that point of time. But when you could easily have had apprehended him alive and put him on trial, you chose to kill him. So there's something that is very fishy. And can we in India afford to do anything of that? The Americans spent on the Iraq and the Afghan war for purposes of intelligence $75 billion. Can we spend a hundredth of it or a thousandth of it on the same reasons? So don't be worried about that. Ye hote rehte. Living in the sort of world in which we are, the world is an insecure place. Whoever told you it's a very safe, secure place, it isn't. You do everything possible, wo nahi na hota. और ये सब हो जाने के बाद भी बॉस्टन बॉम्बिंग हुआ, ये सब हो जाने के बाद भी चीजें होती रही. जस्ट दैट दे डिडंट अट्रैक्ट दैट सॉर्ट ऑफ लार्ज स्केल ऑल अक्रॉस द वर्ल्ड मीडिया अटेंशन. लुक, समथिंग वेरी डेंजरस हैपन. इट्स एन इनसिक्योर प्लेस, दैट्स ऑल. दैट्स ऑल दैट आई वुड से. Hey, but let's be very clear about this. On the election front, we can't be in a position to talk in detail regarding it for a simple reason, because an Indian election actually happens at a constituency level. And as of now, we are just talking about parties and alliances in a pre-poll alliance. We are yet not talking about actual candidates on the ground. So long as we are not in a position to talk about actual candidates on the ground, I don't know, I won't be the one who would stick my neck out and say this, that, ki, yes, ye is tarah se hoga, us tarah se hoga. The third front is an experiment which has been tried out for a simple reason, because there's a perception that the UPA's time is gone and done, and possibly there is no way by which the NDA can form a government on its own. And that's the reason why it gives that hope to people like AAP as well as to people in the third front. कि एक पॉलिटिकल ओपनिंग है, एक पॉलिटिकल स्कोप है कि विच यू कैन गो अबाउट कैपिटलाइजिंग ऑन. नाउ वुड इट रियली मटीरियलाइज इनटू समथिंग? फिलहाल तो आई एम नॉट इन अ पोजीशन टू सी एनीथिंग अबाउट इट, फॉर अ सिंपल रीजन, कारण जोपर्यंत ऍक्च्युअल कैंडिडेट्स ऑन द ग्राउंड येत नाही तोपर्यंत याच्यापैकी कशाबद्दलही बोलणं आय थिंक इज अ रिस्की मॅटर. आय वोंट जट माय हेड आउट. Looking at the last 30 years and its politics, the third front is an unworkable experiment and should never be tried. But problem ye hai ki politics mein kaun alliance banayega aur kis tarah se alliance shape up hoga, ye aapke haath mein nahi hai. You can at the most vote in or vote out a pre-poll alliance, but after the poll is done, they are coming together and they are forming governments and everything. Are you in a position to control it? You are not in a position to control it. Nobody is in a position to control it.
And under the law, they have the right to go ahead and do so, so we can't even stop them from doing it. But technically speaking, the third front is a hodgepodge of a number of ideas, some of them workable and relevant, most of them completely irrelevant and unnecessary. So, aaj ki tarikh mein pata nahi ki how would this game work. But the funniest part is the parties forming the third front are deeply contradictory towards each other. When you start talking in terms of policies, elections are won on the basis of perceived interests. Governments govern on the basis of common policies, especially when they are when governments are formed in alliances. तो अब ये कंडीशन में परसीव्ड इंटरेस्ट है कि भाई यूपीए का कैंडिडेट कहीं नहीं जाएगा, एनडीए का कैंडिडेट कहीं नहीं जाएगा, तो हमारा कैंडिडेट लग जाएगा. लग तो जाएगा, पर लगने के बाद वुड यू बी इन अ पोजीशन टू गवर्न ऑन अ कॉमन प्लेटफॉर्म, ऑन अ कॉमन मिनिमम अग्रीड सेट ऑफ पॉलिसीज? द आंसर इज नो. आंसर स्ट्रेट फ्रैंकली इज नो. कारण ऑन वन हैंड यू हैव पीपल लाइक जयललिता हू आर एक्सट्रीमली वेलकमिंग ऑफ एवरीथिंग दैट इज कॉल्ड एज फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट. On the other hand, you have people like Mamata Banerjee, who is possibly the only Marxist that is now left in India. Then you have Mulayam, who would love to see FDI in some sectors but not in all sectors. So, aisi condition mein, it's very impossible to say ki they can agree upon a common set of principles and values. So, us condition mein, hoping for this ki they'll take the game somewhere. I'm not the person who would say that. What India requires now is you need a more stable government, because the last 5 years of UPA2 are a disaster purely on account of something called as all manner of pushes and pulls as far as that alliance itself was concerned. So, wo alliance ka jo ek artificiality tha is what landed it in great trouble. And it's high time to say ki that sort of politics is done, uska kaam ho chuka hai, we better move on to a new chapter altogether. We can't afford having 5 more years of the same sort of policy uncertainty, policies hinging on the interests and utterances of single individuals. Ki na aaj te asa kaitari mantle, mag te udha kaitari titras mantle. No, we can't afford doing that game. So I am someone who is deeply against a new idea called the third front. हाँ, you bring in cohesion and whatever you have got to say. म्हणजे तुम्ही निवडणूक झाल्याच्या नंतर आम्हाला पॉलिसी नाही आहे, म्हणजे तुम्ही निवडणुकीला जायच्या आधी आम्हाला पॉलिसी द्या, किंवा तुम्ही आम्हाला असं दाखवा की हो हे आमचे कॉमन मिनिमम अग्रीड पॉलिसीज आहेत आणि दीज आर दिस इज आर लेजिस्लेटिव्ह एजेंडा विच वी वुड परस्यू इफ यू आर वोटेड टू पास. यू से दॅट वी अग्री अपॉन इट, पण ते करायला ते तयार आहेत का? त्याचं उत्तर नाही आहे. आर दे रेडी टू पुट इन अ कॉमन मॅनिफेस्टो? So as of now, they are not. What's the whole point of talking to them? Sir, my question is regarding reservation policies in India. So for OBCs, there is a concept called as privilege. Right? Like if you have this much of, if your parents have this much of income, you are not eligible for reservation. Whereas for the SCs and the STs, there is no such concept as privilege. I think it should be introduced. So what is your opinion on this? And why is it, why? In a couple of cases, we do have an idea of dividing the SCs and the STs into categories. So, I know of Punjab doing it, I know of Andhra doing it, when they go about dividing them into what is called as A, B, C and D. And normally, the state governments prefer the other categories as compared to category A, which is supposed to be a category formed largely of people who have already enjoyed years upon years of reservation. So, jo category A wali category hai, aise caste ki category hai, कि जिसमें पीपल हैव ऑलरेडी एंजॉयड द बेनिफिट्स ऑफ रिजर्वेशन. सो द नॉर्मली स्टार्ट ऑफ विद कैटेगरी डी, कैटेगरी सी, देन बी एंड देयर इज प्लेस लेफ्ट देन ए. सो इन अ कपल ऑफ केसेस इट्स ऑलरेडी बीन डन. इट्स पॉसिबली नॉट बीन डन एट से फॉर एग्जाम्पल द ऑल इंडिया लेवल, एंड देयर माइट बी अ रीजन वाई इट्स नॉट बीन डन. आई एम नॉट अवेयर एज टू वाई एक्जैक्टली इट्स नॉट बीन डन. ऑफकोर्स देर इज अ सर्टन पोलिटिकल पुश इन सीन टू इट दैट द प्रेजेंट पैटर्न ऑफ रिजर्वेशन कंटिन्यूज टू बी इन द वे इन विच इट इज and doesn't go about distorting things much, for a very simple reason, because you already have power brokers from the communities which are benefited out of reservations who are ready to go about power broking as far as established political parties are concerned. So in that case, like Ram Vilas Paswan or Ramdas Athawale in Maharashtra, they already come from communities who have enjoyed this privilege
फॉर अ लॉन्गर पीरियड ऑफ टाइम, बट दे आर ऑल्सो कन्वीनियंट पावर ब्रोकर्स. कल तक कांग्रेस के साथ थे, आज बीजेपी के साथ है. सो इन दैट सॉर्ट ऑफ सिचुएशन नोबडी हैज एन इंसेंटिव टू गो अबाउट अपोजिंग दिस आइडिया और ब्रिंगिंग इट डाउन. एंड देर शुड बी, मतलब दिस इज समथिंग विच हैज बीन टॉक्ड अबाउट अ लॉन्ग टाइम अगो. आता द ओनली प्रॉब्लम इज शुड इट बी कॉल्ड एज अ क्रीमी लेयर और शुड इट बी कॉल्ड एज अ मोर एम्पावरिंग डिवाइस एज फॉर द अदर कम्युनिटीज इन द सेम कैटेगरीज आर कंसर्न हु हैव नेवर बेनिफिटेड आउट ऑफ इट. पर अप नॉर्थ दे हैव गॉन इन फॉर अ लॉट ऑफ सोशल इंजीनियरिंग. सो फॉर एग्जाम्पल यू हैव दिस कैटेगरी कॉल्ड एज द मोस्ट डिप्रेस्ड कास्ट, the MDCs, the Mahadalits and all of them, who do have certain benefits as far as reservation policies in Uttar Pradesh as well as Bihar are concerned. So वो तो definitely existence में है. कारण after a point of time it's impossible to sort of evade pressure coming from well organized caste communities. So politicians cannot evade it for long. So in that case they do legislate for it at the level of their own states. But a common all India policy should be there. So in the light of these Sindhu submarines, that is the Sindhu class of submarines, that is basically the Russian Abna class submarine which we refer to as it. So basically it's these Russian defense equipment and means which are outdated. Basically they are getting the outdated equipment and Russia is using us as their junkyard. Okay. So, you know, apart from the Cold War, Russia has moved on to this policy lately. I'm trying to comment that. So, in the light of this, how does this change our relations with respect to Russia? And Russia is also back out of the T-50 JNDA industry development. So, it has taken a backseat on that. So, how does this change our policy with respect to Russia, even though we have been brothers from the past? नो आई डोंट नो. लाइक ऑन वन हैंड आपका कहना ये है कि वो आपको जंग दे रहे हैं, ऊपर से आपका कहना ये है कि वो पहले डिसाइडेड डील्स जो उनको कंप्लीट नहीं कर रहे हैं. तो अगर आपको ये महसूस होता है कि वो आपको जंग दे रहे हैं, व्हाई डू यू वांट दोस डील्स टू बी कंप्लीटेड? व्हाई कैन इंडिया वॉक ऑफ? सो लेट मी कम टू अ फॉलो अप क्वेश्चन. सो हाउ डज दिस चेंज आवर ओवरऑल पॉलिसी विद रिस्पेक्ट टू रशिया, नॉट जस्ट द डिफेंस डील्स? Now, with respect to the defense agreement, should India try to be self-reliant or should it try to, you know, source from the other countries, you know, bringing variety to our import basket? I don't know. Like, I think you have not been there for a couple of sessions that I've done in the past, because in the past I've already talked about this issue. India does have a diversified defense procurement basket as of now. So we deal with the Israelis, we deal with the French, we deal with the Australians, we deal with, say for example, in the recent past we have also started dealing with the Japanese. And the Japanese have offered us a couple of things which they have not gone about offering to anybody for that matter of fact. So we don't have a Russia only defense import policy. We have a defense import policy which is fairly varied. Of course we deal with even the Americans for that matter of fact. पण ह्या सगळ्या केसमध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे की द डिफेन्स मार्केट इज नॉट द सेम एज अ टेक्सटाईल मार्केट. की ज्याच्यामध्ये यू नीड क्लोथ ऑन अ होलसेल सॉर्ट ऑफ थिंग फॉर एव्हर अँड एव्हर, द डिफेन्स मार्केट इज मोर ऑर लेस एज कम्पेअर टू दॅट होलसेल थिंग मोर रिटेल मार्केट. अँड इफ यू हॅव अ रिक्वायरमेंट फॉर समथिंग, everyone who is in a position to supply that requirement knows that you have a requirement of it. So ye market ek aisa market hai ki jisme cheeze ek dusre se secret nahi rehti hai. So if you are trying to buy a specific class of submarines, every country that is involved in that range, every company which is involved in that sort of product would come to know of this, ki India needs so many submarines, they have this as their defense, they have this as their buying budget, and they need so many of them at so and so point of time. Techamule they obviously have a possibility of running a cartel, which they normally do. Techamule tya case madhi, as far as say for example a country like India is concerned, the buying choices automatically start narrowing down to something which on the face of it looks very stupid. The quality of the stuff will stay to be the same. So maybe we'll go in for something from Russia, something from Israel, something from France, and the quality more or less ek char nut bolt tikda tikda deun, it would stay to be the same. Final persuasive argument kahan se aata hai?
फाइनल पर्सुएसिव आर्गुमेंट परमानेंटली फाइनेंस मिनिस्ट्री से आता है कि इफ द फ्रेंच आर गोइंग टू सप्लाई दिस टू यू एट $110 billion, व्हाई डू यू वांट टू पिक दिस अप फ्रॉम द रशियंस एट $150 billion? बट द फ्रेंच वन इज अ बेटर वन, $110 billion इज अ बेटर वन. लार्जली डिफरेंस किती आहे? 4 नट बोल्ट आहे ना, मग जाऊ दे ना, ते 4 नट बोल्ट आपण इथे आल्यावर लावू. Why do you want to spend on it now? So normally the last person to put his foot down would be the finance minister. Saying this that ki ye deal amari perspective se uneconomic hai. And once they take that position, then the deal is out of the window. So aplya case madhi permanent problem kuthe hai ki tumcha requirements ja ahet ya largely well focused upon ani well known ahe. Oh, you would be surprised to know you have वेस्टर्न मिलिटरी जर्नल्स जे त्यांचे ॲन्युअल सर्वेज काढतात ना, त्या सर्वेजमध्ये दे कॅन ॲक्च्युली गिव यू अ कम्प्लीट डेटा ऑफ हाऊ मेनी थिंग्स वुड इंडिया रिक्वायर ओवर अ पिरियड ऑफ 10 इयर्स, वेन नोबडी ॲट द इंडियन एंड हॅज स्पोकन ऑफ इवन की आम्हाला पुढच्या वर्षी काय पाहिजे. ते तुम्हाला तुमची सिक्युरिटी सिच्युएशन कशी डेव्हलप होत जाणार, त्याच्यामध्ये कोण कुणाला वरचढ ठरत जाणार, तुमच्या आसपास कशी कशी परिस्थिती डेव्हलप होत चाललेली आहे, त्यांच्याकडे काय आहे, मग तुमच्याकडे बॅलन्सला काय असायला पाहिजे, दे डू ऑल ऑफ दॅट. सो दे हॅव अ मोर वेल पब्लिसाइज सॉर्ट ऑफ प्रोग्राम इन टर्म्स ऑफ तुमच्या नरड्यात काय घालायचं. ओके, आणि त्याच्यात प्रॉब्लेम परमनंटली तो येतो की गिव्हन द फॅक्ट की दीज आर गोइंग टू बी परचेसेस ऑन अ सर्टन स्केल, दे ऑलवेज कॅन रन अ कार्टल अगेन्स्ट यू. मग म्हटल्याच्या नंतर देर इज नॉट मच इन टर्म्स ऑफ अ प्राइस ऍडव्हान्टेज टू चूज फ्रॉम. ह्या सगळ्यावरती उतरा काय? यू गोइंग फॉर सेल्फ रिलायन्स. पण सेल्फ रिलायन्स इन द सॉर्ट ऑफ कंट्री इन विच वी आर इट्स नाईस, इट्स गुड, इट्स लाईक अ नाईस इनफ थिंग फॉर इमॅजिनेशन. इमॅजिनेशन इज अ बॅड वर्ड, हॅल्युसिनेशन ॲक्च्युली. You can hallucinate over this ki over the next 50 years, 40 years, we can become a self-reliant producer of practically every single component that the Indian Defence Services require. You look at the preparation, you look at the levels of Indian Defence industries, tensile levels of manufacturing kaya ahe, you look at what is happening in the world and then you compare the two and you would realize te distana chan vatto ki ho ami he develop karto, ami he develop karto, ami he develop karto. But in those classes of weapons or in those classes of weapon systems, is the world at all using anything of that? Okay, there's a Dasgupta Kohin kitab called as Arming Without Aiming, na? It's Arming Without Aiming. Take a look at it. You would know this for sure ki Indian defense preparedness ka permanent problem kitna severe. There's a lovely book called as Arming Without Aiming in terms of India kar kya raha hai. And what exactly does it need to do? So self-reliance is the way out. But who on earth is talking about that? Is there anyone who is talking about it? Why should they do that? Amcha ajunai bhar kasla hai. It's a good enough idea. I'm not going to oppose it. It's like a brilliant enough and long time. It was a big injustice for them. One man, one pension. The best thing possible is आम्ही त्याच्या पलीकडे काय बोलतोय का? काहीच नाही ना. आणि आता तर काय, आता कशाचीच गरज नाही. आता आपल्याकडे 56 इंच आती म्हणून आता काय कशाचीही गरज नाही. आता कुछ भी आहे, 56 इंचेस रेडी टू टेक ऑन एनीथिंग कमिंग फ्रॉम एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. आता कशाला घाबरायला पाहिजे? आता तर आपण उलट एकदम अजून सिक्युअर अँड कॉन्फिडेंट असायला पाहिजे. हा कुणी कसलंही मिसाईल घेऊन या, काही पण घेऊन या, आमच्याकडे 56 इंच आती म्हणून ग्रेट फन होणार आहे. सो नोबडी इज टॉकिंग ऑफ दॅट. कारण त्याच्यात एक प्रॉब्लेम काय माहिती का? सेल्फ रिलायन्स ऑफ दॅट व्हरायटी कॉल्स इन फॉर अ होल लिस्ट ऑफ थिंग्स इन टर्म्स ऑफ द सोशल अँड द इकॉनॉमिक स्ट्रक्चर्स ऍज फार एज अ कंट्री लाईक इंडिया इज कन्सर्न. You will have to drastically overhaul your defense education requirements as well as your defense education systems. Attattashi, we have a defense university which has been established. Attattashi. You compare this with the West, you will find that for countries smaller than this in terms of population,
they have many times numbers of these types of universities and institutions in the West. So it's just now, कारण त्याला एक खूप मोठा असा infrastructure लागतं रे which will enable that sort of an activity. Do you see this affecting you know this India-Russia relationship at all, or does it not matter? The India-Russia relationship is not purely premised on how much is India going to keep on buying from Russia in terms of purely defense military requirements. India-Russia relationship का basis वो नहीं है. इंडिया रशिया रिलेशनशिप उससे भी आगे बढ़ के एक एक अलग तरीके से जियो पोलिटिकल है एंड फॉर श्योर द रिलेशनशिप एज ऑफ नाउ इज नॉट मूव्ड इन समथिंग दैट सेज कि इन द पास्ट वी वर ब्रदर्स टू ईच अदर नो दैट्स नॉट हाउ कंट्रीज ट्रीट ईच अदर म्हणजे ते त्यांना एक त्यांचे एकमेकाकडे बघण्याचे दृष्टिकोन असे नसतात की हो पूर्वी ना आपण दोघं नाही का गळ्यात गळे घालून गाणी म्हणत फिरायचो म्हणून आता पण आपण तसंच परत करत तसं नसतं. You have a tangible set of interests which you have got to achieve, and as a reason why you are in alliance with somebody. So as of now, the India-Russia relationship is not premised on purely the fact that India buys a certain range of army goods from the Russians. It definitely does, and that definitely counts, but that doesn't tilt the entire relationship. But that doesn't determine everything as far as this relationship is concerned. Now, in India's containment policy against China, No, if you ask this question in Moscow, their point is they don't know that you all are playing any such game. They definitely don't know anything of this. And if push comes to shove, and you can say that either Beijing or Delhi, make a choice. Don't say Beijing. Plain and simple. Because Beijing is the largest consumer of Russian fuel products, which as of now is Russia's largest export item. Beijing is their most important partner in terms of working in the Security Council, blocking the United States and the Western allies. So त्या तिथं तर आपण काही नाही करू शकत ना, म्हणजे आपण ते तर सोंग नाही आणू शकत की हो तुम्ही चायनाला नाही म्हणा आपण तुम्हाला सिक्युरिटी काउन्सिल मध्ये मदत करू. कुठं मदत करणार? सो जे नाही आहे त्याचं तर तुम्ही सोंग आणू शकत नाही. ओके, सो इफ पुश कम्स टू शो अँड इफ यू से की नाही नाही तुम्ही यू मेक अ फायनल चॉईस, हे असं चालणार नाही. या तो ते नाही तर मग आम्ही, तर मग ते तुम्हाला सांगतील ठीक आहे ते तुम्ही घरी जा. पण दॅट्स डेफिनेटली नॉट अ गेम दॅट अ कंट्री लाईक इंडिया प्लेज ना. म्हणजे हू गेव यू दिस वंडरफुल आयडिया दॅट इंडिया इज प्लेईंग अ गेम ऑफ कंटेनिंग चायना? नो, वेल दे आर टॉकिंग टू द जॅपनीज, दे आर ऑल्सो टॉकिंग टू द चायनीज. So just as we are dealing with the Japanese, we are also independently dealing with the Chinese. So asa kai nasta, karan that is how sovereign countries play this game. Haan bol. India's, the Indian government definitely has a reason to be concerned and worried. The Indian government has made all manner of positive noises regarding taking on the United States as far as this entire activity is concerned, along with the Germans, the Europeans, and most importantly, the Brazilians. So we have tried to make this seem ki yes, we are worried about it and we need to work along with all of this. But the subplot to the whole story is, are we irritated, angered by what the United States did? The answer is no. आता त्याला गमतीने मी म्हणताना काय असं म्हणतो की बाबा त्यांचा प्रॉब्लेम असा आहे दिल्लीमध्ये की ते अमेरिकन्स खिडकीतनं काय डोकवतात हे त्यांना कळत. त्यांनी म्हणजे तुम्ही दरवाजा उघडा असताना तुम्ही खिडकीतनं असा डोकते दरवाजातनं आत या ना. वी हॅव एव्हरीथिंग ऑन द टेबल, यू कॅन टेक अ लुक ॲट एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू वॉन्ट, वी आर एनी वे नॉट हॉस्टाईल टू यू. सो इन दॅट सॉर्ट ऑफ सिच्युएशन द इंडियन प्रॉब्लेम इज दे कॅन अंडरस्टँड सो वाय आर दे अमेरिकन स्नूपिंग ऑन दॅम. ओके, पण हे झाला गमतीचा भाग. द मोर सिरियस मॅटर इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲट इट्स ओन एंड इज प्लेइंग सिमिलर गेम्स, नॉट विजा विज द युनायटेड स्टेट्स बट विजा विज समथिंग कॉल्ड द पीपल ऑफ इंडिया. सो ती जी एनएसएवाली ॲक्टिव्हिटी आहे की ज्याच्यामध्ये ॲज फार ॲज मेटा डेटा इज कन्सर्न, नॉट अ सिंगल अमेरिकन ट्रान्झॅक्शन विल स्टे अवे फ्रॉम द एनएसए. The government of India is in the process of almost putting into position, and I might be wrong, they possibly might even have put this into position, a comprehensive network
to detect not just to pursue not just metadata but even things beyond that as far as we in India itself is concerned. Current, they are like completely convinced of this idea that in terms of internal and external security threats, striking after the threat has struck is more or less a waste of time. A more better idea is to preempt the strike. And if you want to preempt the strike, the best way by which it can be done is to have a very smart kit, a very absolutely advanced smart kit of intelligence instruments at your disposal. So they have already started developing those types of things. They are already working towards sort of securing as far as the entire territory of India itself is concerned. And I don't know, maybe I might, as I said, be wrong. They possibly have kicked that into place itself. The very fact that in the last couple of months there has not been a major incident anywhere in the Republic of India makes me feel that the government of India positively has done that. Now, of course, that is also happy thinking at my end. But for a simple reason, they are in the same process. So, त्यांच्या दृष्टीने एनएसएनी बाकी देशांच्या बाबतीत काय केलं याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे. एनएसएनी देशांतर्गत जे मॉडेल उभं केलं दॅट इज मच मोर सॉर्ट ऑफ एम्युलेटेबल फॉर देम. दे फील की दिस इज वर्दी ऑफ एम्युलेशन, यू शुड एम्युलेट इट अँड दे आर वर्किंग टुवर्ड्स दॅट. बट द सेकंड बिग थिंग ऑफ इट इज दे आर वर्किंग विथ द अमेरिकन्स इन ट्राइंग टू अंडरस्टँड की हे सब किया कैसे जाता है. Which obviously means the Americans can't be deducted from this entire thing. And the India-America relationship, to a very big extent, is as of now a relationship, at least as far as the military, the economic, and the intelligence elites between the two countries are concerned, of a nature wherein they need to be worried that the other party has to be kept out of this entire thing. सो फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली इनफ आत्ताच्या घडीला ती परिस्थिती नाहीच आहे. त्यामुळे वी मेक नॉइजेस मे वेन ब्राझील सेज की ओके ये बुरा आहे अँड समथिंग नीड्स टू बी डन अबाउट इट, वी डू से येस वी नीड टू डू समथिंग अबाउट इट, बट आर वी रिअली डुईंग समथिंग अलॉंग विथ देम. आय डोंट नो व्हॉट कॅन आय डायरेक्ट यू टू वर्ड्स टू रीड इट, बट जस्ट गिव मी सम टाइम टू थिंक अबाउट इट. बट देअर इज अ वास्ट अमाउंट ऑफ डेटा ऑन दॅट. बोल. News about the Nalanda University. Huh? So can it serve, means make any sense to make India as a knowledge hub, and in which there is a number of controversies about the economic issue and Nalanda. And autonomy given to them, and even we have many problems in the education system. Means can it serve to the ground reality of India? भारी आयडिया सांगू कळलं आहे. भारी आयडिया. नालंदा इज अ डिस्ट्रिक्ट इन बिहार. आता दिस युनिव्हर्सिटी इज इसेन्शियली कमिंग इन टू प्लेस ऑन अकाउंट ऑफ अ व्हेरी प्रोएक्टिव्ह रोल प्लेड बाय अ लार्ज नंबर ऑफ अकॅडमिक्स ॲज वेल एज बाय द गव्हर्नमेंट ऑफ सिंगापोर. म्हणजे हॅड द गव्हर्नमेंट ऑफ सिंगापोर ॲज वेल एज द गव्हर्नमेंट ऑफ जपान नॉट शोन द लेवल्स ऑफ प्रोएक्टिव्हनेस दॅट दे हॅव डिस्प्लेड, there is no possibility that the Indian government would ever have had work in the way in which it has worked as far as this game is concerned. A university by its very nature caters to something called as higher education. The sort of higher education which they are looking forward as far as this place is concerned would be of extremely well structured international level and something which would be really really big and great if it at all comes through. No one knows when and how. पण म्हणतो पण फार वाईट असतो की दिस इज हायर एज्युकेशन. चेकआउट नालंदाज प्रायमरी एज्युकेशन फिगर्स, त्याच्यानंतर चेकआउट बिहार प्रायमरी एज्युकेशन फिगर्स टू रिअलाइज दॅट बारिंग अ कपल ऑफ अपॉइंटमेंट्स ॲज फार एज दिस प्लेस इज कन्सर्न इन टर्म्स ऑफ पीपल हु वुड बी ऑफ बिहार डोमिसाइल, you are not going to have many people from Bihar either studying in this place or for that matter of fact either working in this place as research scholars or anything of that kind. My average Bihari goes to get education because he is looking out for a job and he doesn't understand things like
You know, knowledge is its own reward by itself. You would be like, अच्छा वो ठीक है पर इससे पैसा कितना आएगा? हाँ, so they look out for the sort of engineering skills that they gather all over the place. Smart, sharp, and normally that's a worldwide phenomena. When farmers move into the first generations of becoming middle classes, they normally look forward for professions which would be very mechanical and technical in nature. So it's little wonder that Bihar is looking at a major drive in terms of engineering students. Neither would they go in for plain simple arts or education which will take them into the civil services. They don't look for anything beyond that. This whole idea of knowledge for the sake of knowledge, knowledge as an end in itself, and that is what Nalanda is going to be all about. त्याच्यामुळे याच्यामध्ये जाऊन शिकणार कोणी? तो याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या अशाच प्रकारची लोक बघायला मिळणार आहे की जी लार्जली नॉन बिहारी असणार आहे. सो आय डोंट नो, इट्स जस्ट दॅट दे आर टॅगिंग ऑन टू द ओल्ड ग्लॉरी दॅट नालंदा वॉज, दे आर टॅगिंग ऑन टू अ सर्टन सिम्बॉलिक व्हॅल्यू ऑफ दॅट प्लेस. पण बियॉन्ड दॅट, म्हणजे डज द कमिंग इन ऑफ द नालंदा युनिव्हर्सिटी ऍक्च्युली हेल्प टू जॅक अप बिहार्स लिटरसी रेट्स, टू जॅक अप बिहार्स एज्युकेशन रेट्स? सेंट्रल बिहार, सदर्न बिहार ऍट द टाइम ऑफ बोर्ड एक्झाम्स, आता येईल बघ, एक 8-15 दिवसात तू बघ, यू लुक ॲट द न्यूज कमिंग आउट ऑफ सेंट्रल अँड सदर्न बिहार. दे कॅन किल पीपल, दे यू हॅव कॅन्डिडेट्स एंटरिंग एक्झाम सेंटर्स अँड थ्रेटनिंग इन्व्हिजिलेटर्स इफ दे आर स्टॉप फ्रॉम कॉपिंग विथ अ गन विच यू ऑलमोस्ट कॅरीज विथ अ पेन बॉक्स टू द क्लासरूम. And I'm not like making it sound like a Prakash Jha movie. I'm not interested in doing it. But the symbolic value of Nalanda, they are tagging on to that. Nalanda is no longer seen as a center of Indic learning. Nalanda is now seen as a site of almost human heritage in terms of the process of learning. So they tell a tag on karta hai. पण त्याला टॅग ऑन केल्याच्या नंतर इज इट गोइंग टू ड्राईव्ह एनिथिंग ऑन द ग्राउंड एज फार एज बिहार इज कन्सर्न? आणि इंडिया बिकम्स अ नॉलेज हब, सॉरी फॉर दॅट यू डोंट नीड टू गो टू नालंदा, यू कॅन ऍक्च्युली स्टार्ट दॅट इन पुणे इटसेल्फ. आणि तुम्ही नालंदाला कशाला द्यायला पाहिजे? तुम्ही ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आहे ना, तुम्ही करा की सुरुवात साधा का? आम्हाला कशाला सांगायचं हे बरे? आर यू गोइंग टू डू दॅट? No, you don't do that. Why expect ki something is going to start off a Indian revolution in terms of knowledge and learning is going to start off on the banks of the Ganga and Bihar? So why not a single university there from Asia? From India? Not even a single university. You really think this can be? What are they doing? You think in terms of that? उनका एकेडमिक आउटपुट क्या है? वो कर क्या रहे हैं? व्हाट आर द सॉर्ट ऑफ थिंग्स दैट दे गो अबाउट रिसर्चिंग ऑन? व्हाट आर द सॉर्ट ऑफ बुक्स व्हिच आर पब्लिश्ड? व्हाट आर द सॉर्ट ऑफ बुक्स दैट वी एज स्टूडेंट्स एंड टीचर्स डू रीड, थिंक अबाउट? ऑल ऑफ दैट काउंट्स ना. सो आपण फार लांबचा विचार करण्यापेक्षा मला काय वाटतं की आपण आपल्यापासून सुरुवात करू. आपण गेल्या 6 महिन्यामध्ये वाचलेलं पुस्तक गाईड व्यतिरिक्त, ज्याला आपण असं पुस्तक असं म्हणू शकतो, मी आता गाईड आहेत म्हणजे ती यूपीएससीची जनरल स्टडीची हे आहे ती ऑलमोस्ट पुस्तकांच्याच आकाराची मोठी भरभक्कम असतात, पण गाईड गाईड असतं, पुस्तक पुस्तक असतं. सो जीएस तर गाईड वाचल्याने आपण असं नाही म्हणू शकत हो मी गेल्या 6 महिन्यामध्ये वाचलेलं पुस्तक टाटा मॅग्रो ऑइलचं GS1 गाईड, ते तरी पण गाईडच आहे. आपण किती पुस्तकं वाचतो, आपण काय करतो? कारण अल्टिमेटली एक गोष्ट लक्षात ठेव की इन्स्टिट्यूशन्स डोंट ड्रॉप फ्रॉम द हेवन्स, इन्स्टिट्यूशन्स इव्हॉल्व फ्रॉम द सॉइल इन विच दे आर लोकेटेड. सो अल्टिमेटली इट्स ऑल अ क्वेश्चन ऑफ हाऊ मच डू वी व्हॅल्यू. आर वी अ सोसायटी विच व्हॅल्यूज ओरिजिनल थिंकिंग? माझा काय जोक असा आहे, हाफ द टाइम वी डोंट इवन नो एज टू हाऊ डू यू डिस्टिंग्विश बिटवीन ओरिजिनल अँड अनओरिजिनल थिंकिंग. की एखादी गोष्ट ओरिजिनल थिंकिंग आहे हे ओळखायचं कसं हेच आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आमचा परमनंट प्रॉब्लेम ज्या एंडला झालो होतो ना, तो
तो एंड हाथ से ना कि इन टर्म्स ऑफ लर्निंग यू कैंट एक्सपेक्ट अ यूनिवर्सिटी टू डिसेंड फ्रॉम द हेवेंस and that's the wrongest impression which has been created by the UPA for the last 10 years in this country that you go about establishing institutions all over the place and things are automatically going to take care of themselves I'm not going to deny ki tela mahatva nahi hai tela definitely mahatva but just because of the fact ki ante kasa karnar ait karan ata te april mele tumhala sangala yanar ait 2004 madhi kiti IITs hotya aaj 2014 madhi ami jat astana kiti IITs nirman kelya ज्याच्यातल्या काही जाता जाता ऑर्डिनन्स द्वारा निर्माण केल्या आयएम्स किती होते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किती होते आता किती आहे आकडे महत्वाचे आहेत इन अ कंट्री लाईक इंडिया नोबडी वॉन्ट्स टू डिनाय इट कारण ह्याच्यातली कुठलीही इन्स्टिट्यूट डझंट कम फॉर फ्री नीड अ ह्यूज एक्सपेंडिचर ऍट द एंड ऑफ द गव्हर्नमेंट इन टर्म्स ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वेन इट कम्स टू एस्टॅब्लिशिंग अ प्लेस ऑफ लर्निंग लाईक दिस And nobody is going to take that away from them, for sure. But does that mean that we become more educated, people who can value knowledge and learning? आताशी या institutionsच्या येण्याने सुरुवात झालेली आहे. आपला problem असा असतो की आपल्याला वाटतं अच्छा आली काय institute आली काय institute आली म्हणजे काय आलं तर इमारत आली आणि इमारत आली म्हटल्यावर की everything has been taken care of. The coming in of that structure is the beginning of learning. That's not the end in learning. So that's where things start off. So all that you can say is in the last 10 years, they started off. And they definitely started off things which were huge, big. There's no doubt about that. But it's going to take quite a lot of time in terms of all of this maturing. आणि त्याच्यात दुसरा एक जो छोटा प्रॉब्लेम आहे जो मला कायम राहणार यू जस्ट गिव्ह मी 3 मिनिट्स फॉर मेकिंग दिस पॉइंट यू लुक ॲट प्लेसेस लाईक प्रिन्स्टन हार्वर्ड किंवा ऑल द व्हॉट आर कॉल्ड द आयव्ही लीग युनिव्हर्सिटीज द आयव्ही लीग इन्स्टिट्यूशन्स ऑफ लर्निंग डिड नॉट स्टार्ट विथ द अमेरिकन ऑर द स्टेट गव्हर्नमेंट्स ऑफ द डिफरंट स्टेट्स इन अमेरिका इन्व्हेस्टिंग मनी टू स्टार्ट ऑफ कॉलेजेस ह्याच्यातली एकही युनिव्हर्सिटी हे अमेरिकन सरकारने स्थापन केलेली नाही आहे ह्याच्यातलं एकही विद्यापीठ किंवा विश्वविद्यालय स्थापन करण्यासाठी अमेरिकन सरकारनी कसल्याही प्रकारची किंवा अमेरिकेतल्या संघराज्यांनी घटक राज्यांनी कसल्याही प्रकारची त्यांच्या बाजूने कुठलेही प्रयत्न केलेले ह्या सगळ्या आल्या आउट ऑफ इंडिव्हिज्युअल्स हू व्हॅल्यूड लर्निंग फॉर द सेक ऑफ लर्निंग अँड दिस वॉज लाईक अ बिग इन्व्हेस्टमेंट विच दे ॲट वन पॉइंट ऑफ टाइम मेड की नाही ओके ठीक आहे ह्याच्यातनं जे निर्माण होणार त्या ज्ञानाचा उपयुक्त फायदा करून त्याच्यातनं नफे कदाचित आम्ही किंवा आमच्या नंतरच्या 40 पिढ्या देखील खाणार नाही पण त्याच्यानंतर कुणीतरी येईल का नाही सो समबडी विल कम इन आता यू कॅन रेज अ क्वेश्चन अबाउट दिस जनरेटिंग प्रॉफिट्स आउट ऑफ नॉलेज इज दॅट द ओनली वन वे बाय विच वन कॅन ट्राय टू एस्टिमेट इट्स सोशल व्हायबिलिटी की त्यांच्या केसमध्ये हे सोशली व्हायबल आहे हे सोशली इम्पॉर्टंट आहे हे सोशली सिग्निफिकंट आहे का तर जनरेट्स प्रॉफिट्स यू कॅन आस्क अ क्वेश्चन अबाउट दॅट अँड देयर इज एव्हरी रिझन वाय दॅट क्वेश्चन शुड बी आस्क्ड पेटंटली पण ॲट द सेम टाइम यू कॅनॉट कीप अवे फ्रॉम दिस फॅक्ट दॅट इट स्टार्टेड ॲट द लेवल ऑफ इंडिव्हिज्युअल्स हू परसीव दिस ॲज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इन द फ्युचर विच विल गो ऑन फॉर एजेस अपॉन एजेस की नाही आत्ता याच्यातनं काही निघणार नाही मी अजून 100 वर्षांनी येईल अजून 200 वर्षांनी येईल कधीतरी येईल का नाही विल मॉनिटाइज इट ॲट दॅट एंड वी वोंट मॉनिटाइज इट नाव यू नीड टू हॅव दॅट सॉर्ट ऑफ पेशन्स सो स्टेट अपने ओर से कर रहा है यू ऑल्सो हॅव अ नंबर ऑफ इंडियन फिलॉन्थ्रॉफिस हू हॅव स्टार्टेड इट पण ते फार शेडी आहे असं माझं अजूनही म्हणणं आहे कारण त्यांच्या केसमध्ये मला अजूनही असं वाटतं की दे लुक अपॉन दोज टाइप्स ऑफ इन्स्टिट्यूशन यू हॅव SRM यू हॅव ऑफ ऑल थिंग ऑन अर्थ something called as the Jindal University. And when the Jindals decide to open up the type of schools that they have opened up, one knows for sure that they are not doing this with any altruistic motive in mind. They are doing this with an idea which says it's profitable, it can generate profits. So a permanent problem with them is this, ki ata ashi loka hai, mene Azim Premji University ahe, ते शिवनाडा युनिव्हर्सिटी यू हॅव ऑल ऑफ देम हू हॅव स्टार्टेड ऑफ पण आर दे रिअली गोइंग एनीवेअर अगेन द ज्युरी इज आउट ऑन दॅट वन फॉर अ सिम्पल रिझन बिकॉज दॅट इज जस्ट अ स्टार्ट
they have just started. It's going to take time for us to realize as to ye kaun se levels ko scale karte jayega. But theoretically, I would love to be skeptical for a simple reason, because we don't value learning. Had we valued learning, we would always have had valued people asking a question, why? We don't do that. Do we do that? We don't. Do we love people asking us questions? Do we love people raising issues? I love the idea. Inconvenient question vicharla na, tar doket kaitri ghatla. Vichar tos kasa. Ha bol. एक ही मिनट हाँ सर टाइम मैनेजमेंट यू आर टेकन द पोजीशन दैट बीइंग मॉडर्न इज बीइंग एंटी ट्रेडिशनल एंटी कल्चरल एंड द अल्टीमेट थिंग व्हिच यू शुड स्ट्राइव फॉर इज निग्लेक्टिंग एंड फॉरगेटिंग एवरीथिंग दैट आवर कल्चर स्टैंड्स फॉर आई एम नॉट इन एनी वे सजेस्टिंग दैट द वाइसेस इन आवर सोसाइटी हैज दोज हैव टू बी रिफॉर्म दोज हैव टू बी रिमूव एंड दोज आर बीइंग रिमूव ग्रेजुअली बट सर दस बीइंग मॉडर्न मींस फॉरगेटिंग निग्लेक्टिंग anything that which you have read works, your heritage, because in past we had many thousands of examples where Indian culture tradition had prospered a lot. Ayurvedic was the number zero. Ayurveda said, Ayurveda science has been long and prospered. It has proven the Western medicinal and pharma companies are taking interest in Ayurveda. So is it necessary to try to be a modern state or to forget everything that we close, that we held close to us? All the values and traditions. So because time lagging you take the position, that's the answer. Because you are always, you are very modern. I'm not going to deny that. I'm definitely not going to deny. Ki when I talk about this in the Indian context, for me being modern definitely to a larger extent does mean being anti-traditional. And I'm not going to shy away from it. For a simple reason, tradition is a complex of so many aspects. And tradition does have a certain value. I'm not going to deny even that. But I believe to a larger extent, the answer to whatever you have said lies in whatever you have said. That Aryabhatta gave you the zero. Or that Ayurveda is a great science that the West tags on to. Until and unless the West did not tell this to us, how did we know about that? May Agdi's plain level answer. Show me the text in Marathi belonging to the pre-modern world. Jachamadi asa mantlela ahe ki Aryabhatta invented zero. Aryabhatta invented zero is an English colonial way of looking at Aryabhatta and whatever he did. In trying to be traditional, I can't wish away 200 years of English colonialism, which are a fact, closer and more immediate in time and place to me, more than Aryabhatta. Matlab, my link with Aryabhatta is not a direct, organic Indian link with Aryabhatta. My link with Aryabhatta is mediated through British colonialism, and I can't forget that. But so long as the West didn't come across and tell you that, no, Ayurveda is such a nice science, or Ayurveda is a nice science for whom? Those who practiced it. Who are the people who practiced it? Those who belong to the upper caste and upper crust of Indian society, why should I be bothered about them? Wo kuch bhi kare, wo waise bhi kuch bhi karte hi rahe hain. Verse 3, Ayurveda is such a complex of everything. When normally Indians talk about the glories of Ayurveda, are we being comprehensive about Ayurveda? Shushrutam Charak, do tell me that there are a number of problems with my body and with my mentality which I can cure by using a large range of animal products. Have I ever gone to that? Why is a modern day practice of Ayurveda more a practice of Vriksha Ayurveda rather than of Ayurveda itself? Have we ever apan kadhi Sushruta kya charak samhita baghitli ka? आपण तो मूर्ख तांब्याचे सांगतो मूर्ख आहे हा तांब्याला अक्कल नावाची कुठलीही गोष्ट नाही पण असं मी म्हणू शकत नाही पण असं मी किती तरी म्हटलं तरी मला कोण विचारणार रे पण हॅव यू एवर बॉदर टू गो बॅक टू इट आय वुड रेफर टू यू टू द गीता प्रेस व्हॉल्यूम्स ऑफ द चरकांत सुश्रुत समेतास okay in the purest of Sanskrit wherein they do talk about animal products being used
There is a mention of even beef being used. Do we talk about that? We can't be, this idea of being selective regarding tradition and talking of that as the tradition is again a Western idea. ट्रेडिशन नाम का जो भी चीज है वो आपको डायरेक्टली नहीं मिलता है, वो आप तक पहुंचता है थ्रू अ लार्ज रेंज ऑफ मीडिया एंड मीडिया नॉट जस्ट इन द टीवी मीडिया सॉर्ट ऑफ सेंस ऑफ द टर्म. ट्रेडिशन फॉर एन मैटर ऑफ फैक्ट इज अ मैटर ऑफ एवर रिन्यूइंग थिंग्स. आमच्या इथं पुण्यामध्ये गणपती बसवतात आणि ते मग नंतर लीप फिरतात. आपली प्राचीन परंपरा 1893 आधी असा गणपती रात्री कुणी बसवलाय? ऍट द मोस्ट ही आमच्या परंपरेचा भाग कधी झाली? 1893 मुंबईत बत्त्याला चालला आहे का आमची प्राचीन परंपरा? कुठल्याही परंपरेच कुठल्याही परंपरेची वैधता ठरते कशावरती? तर ती परंपरा अनुसरणारे आणि त्या परंपरेचा अनुसर पाहणारे यांनी त्याची प्राचीनत्व स्वीकारलं पाहिजे. म्हणून आमचा परमनंट अट्टाच असतो हे फार प्राचीन आहे, एकदम प्राचीन. बघायला गेलं तर 200 वर्षापूर्वीचं काही नाही. सो ट्रेडिशन इटसेल्फ इज अ मॅटर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. व्हेन यू से ट्रेडिशन, लुक एट से फॉर एक्झाम्पल ते महाराष्ट्रामध्ये यू हॅव हेमाद्री पंडितांचा जो चतुर्वर्ग चिंतामणी आहे, ओके, टेक अ लुक ॲट दॅट and then compare with whatever you are doing in the present, ki tyacha peki apan kiti goshti kartoy. Tani eka varshasathi sadharanpane 400 vrata sangitleli ahet, apan kiti karto tyachatli? Ani to 11 shatkat he sangat astana to pan parat junya sanskrit paramparekade jato. So, Tyarthani, tradition is a matter that keeps on getting formed again and again and again and again. Okay? I would not love to be in that sort of situation. Does that mean we should accept the Western version blindly or modern? Have we not? So, that should happen or not? So, is it good or bad? I don't know. हे बघ, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, भारतीय ही एक अत्यंत भारतीय मध्यम वर्ग हा एक अत्यंत दुटप्पी लुच्ची जमात आहे. करती काय? इट अडॅप्ट अँड इट अडॉप्ट टू एव्हरी सिंगल थिंग ऑफ मटेरियल मॉडर्निटी. ओके, ऑल दॅट इट डज इज इट रिफ्युजेस टू अबाइड बाय अँड टू ऍक्सीड टू एनी एलिमेंट ऑफ मॉरल मॉडर्निटी. आता ज्यावेळेला तो मॉरल मॉडर्निटीचा प्रश्न येतो ना, त्यावेळेला सगळ्यात पहिला मुद्दा काय येतो की ज्या आपण मागच्या मेंढीच्या बाबतीत बोलताना बोललो की त्या ते स्ट्रक्चर ऑफ मॉरल्स इंटॅक्ट राहण्यामध्ये एक्झॅक्टली कुणाचे सत्तेचे संबंध इंटॅक्ट राहतात? मी काय म्हटलं, बाईंनी फोन वापरायचा नाही, फोन वापरणारा पुरुष पळून जातो. मग बाईंनी फोन नाही वापरायचा आणि मी सांगितलंय तू कोण? मी पुरुष. मी पुरुष असल्याच्या नंतर मी जसं म्हणतो तसं तू केलं पाहिजे. ओके, याचं लॉजिकल एक्सप्लेनेशन कशातून येतं? तर ते मॉरल मॉडर्निटीमध्ये येत नाही ना, ते आपण भारतीय आहोत आपण असं नाही करत, ते त्याच्यात येतं. साधा प्रश्न आहे ना, तुमच्या सत्तेचं वर्चस्व अबाधित राहण्यासाठी मी ह्या मूल्यांचा अवेअर का करावा? जर ह्या मूल्यांमध्ये माझं स्वातंत्र्य दडलेलं असतं तर वाय शुड आय रिफ्यूज देम? ॲज सिम्पल ॲज दॅट. अरे समज नाही, बट आय विल नेव्हर से आय एम नॉट एट ऑल सेइंग दिस. माझा फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की जी लोक अत्यंत काय त्याला आपण म्हणतो जोरदार पद्धतीने अत्यंत असर्टिव्हली आमची परंपरा असं म्हणतात, माझं एवढंच म्हणणं आहे की त्या परंपरा नावाचं जे काही बास्केट आहे त्याच्यात येणारं सगळं जे काही आहे ते सगळंच घेऊन जा ना. झाड पाल्या घेऊन गेला, हा मेद मांस केस सगळं खाली ठेवून गेला. असं कसं घेऊन जातो? असं सिलेक्टिव्ह नाही आणायचं, सगळं घेऊन जायचं, सगळं एकदम.
सगळं मग माझं म्हणणं आहे की आपल्याकडे तेवढी कुवत आणि तेवढी ताकद असली पाहिजे हे सगळं माझं आहे. आय डू दॅट, आय डोंट रिफ्यूज दॅट. ऑल दॅट आय रिफ्यूज इज शुड आय अबाइड माय लाईफ इन द लाईट ऑफ इट. इट्स ऑल. बट कॅन आय डिनाय द फॅक्ट दॅट दॅट्स अ पार्ट ऑफ माय हेरिटेज? आय कांट, फॉर गुड ऑफ अ बॅड. तर त्याच्यामध्ये ते सगळं येणार. And that exactly defines me as an Indian, as compared to somebody who is not an Indian. त्याच्यात चांगलं येणार, त्याच्यात वाईट येणार, त्याच्यात सगळं येणार. आणि मला ते सगळं स्वीकारण्याची तयारी आहे. हो, हे सगळं, दिस इज वॉट डिफाईन्स मी. पण डज दॅट मीन की आय वॉन्ट टू लेट इट डॉमिनेट माय लाईफ अँड माय इंटरेस्ट इन द प्रेझेंट? बिकॉज दॅट्स एक्झॅक्टली वॉट आय एम सेईंग ना. 200 वर्ष द इंग्लिश रूल्ड यू, कॅन यू विश इट अवे? You can wish them away. You can't wish whatever they did in this country. They did I normally begin my modern India history classes with a simple premise which says no British, no Indian. Itna simple hai. And I start off with it. Ki pahila, apalala pahila kai bolna hai, apalala pahila hai bolna hai. Had the British not come to India, there would never have been anything called India. My American students have this problem ki, are you really sure about it? Obviously, I know that for sure. Ki before, in pre-British India, there was no India to talk of. There were different kingdoms which had to be captured. There were different regions which had to be brought under the control of specific kings here and there. Was there an India? But is that a good or a bad thing? I say the jury is out on that. I begin it with that. Ki the British did not come to the tropics to create a sense of nationalism and national consciousness within us. They came to the tropics with the purpose of trade and commerce, make money out of our ignorance, out of our situations, our resources. In that process, they generated something which was an administrative unit for them called as India. In resisting it, we generated a consciousness called as Indian nationalism. मग आय से की हे ही चौकट अशी आहे, याच्यामध्ये आपल्याला जे बोलायचं ते बोलायचं. ह्याच्या पलीकडे जायचं ना, ह्याच्या पलीकडे जे आहे ते मला माहिती आहे. अँड दॅट डिफाईन्स मी. पण एम आय गोइंग टू से की दॅट्स माय प्रेझेंट? हां. They should generate their own electricity. If they don't want it from the private companies at the cost, at the prices at which the private companies are supplying it to them, simple, they should go in for their own generation and decide as to what should be done about it. And if they don't want to generate it at that level, then they should leave it to the private sector to decide as to what should the cost of generation as well as supplying this to the state electricity boards should be. We can't have everything at one go. We can't be in this sort of happy situation that I want 24/7 uninterrupted power supply, and at the same time I want it at a rate in which it was supplied in 1991. That's not how it is going to happen. We have had a very wrong notion of how does a market economy work in this country. So it's plain and simple. If the state electricity boards and the state governments feel that, or for the matter of fact, if the people feel that this is a wrong way of doing things, you scrap the agreements, you set it apart saying this, that ki humko aapse koi electricity nahi chahiye, you should go in for your own supplies, you should generate your own electricity and supply it at whatever prices you wanted. Current in the first place, the private firms entered into the domain precisely because electricity generation was unbearable in terms of prices and costs as far as government electricity generation boards were concerned. The first phase of this whole activity was to divide it into three parts. And given the fact that the state boards were finding it very difficult, was the reason why we went in for privatization. Ab agar nahi chahiye, cancel out kar do. The state should take the responsibility for generating electricity and happily supply it to the people of India at whatever cost they want. Simple. You can't have your cake and eat it
यू कांट बी इन दिस हॅपी सिच्युएशन. चांगले रस्ते तर पाहिजेत एकदम, पण टोल नको नको. मग चांगल्या रस्त्याचा खर्च कोणी न्यायचा? हा पण त्यांनी ऑलरेडी पैसे वसूल केलेले. तुम्ही त्या हे तुम्हाला कोणी सांगितलं की त्यांनी पैसे वसूल केलेले? हे तुम्ही कुठल्या कशाच्या आधारे ठरवलं की त्यांनी पैसे वसूल केले? हॅज द स्टेट पुट आउट अ डॉक्युमेंट सेइंग दिस दॅट की ह्या रस्त्यांच्या बांधकामावरती एवढे पैसे लागलेले आहेत आणि या रस्त्यांच्या आत्तापर्यंतच्या मेंटेनन्सवरनं या फर्म्सनी एवढे पैसे कमवलेले आहेत आणि ह्या फर्म्स पैसे कमवण्यासाठी येणार आहेत. त्यांनी काय त्या काय एनजीओज नाही आहेत की त्या तुम्हाला पब्लिक सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करणार. भारतीय मध्यम वर्गाला जे काही बाष्कळ आणि एकदम पॉइंटलेस अशा प्रकारची स्वप्न पडायला लागलेली आहे की आएगा आएगा केजरीवाल आएगा और 50% घटाएगा, कुछ नहीं घटाएगा, कुछ भी नहीं होगा. इफ दे डिसाइड टू गो टू कोर्ट एंड कन्विन्स द कोर्ट अबाउट देयर फाइनेंशियल कंडीशन्स, यू आर नेवर गोइंग टू बी इन अ पोजिशन टू गो अबाउट कैरिंग ऑन विद द वे इन विच यू आर डूइंग इट. We have this lovely situation in this country ki jisme sab kuch chahiye but nobody wants to pay for it. They don't want the government to increase taxes, they don't want to pay themselves for it. Pan sabra mane, I'm not a big fan of the Ambanis, but the Ambanis or the Tatas are not here for social service na. And how would you love it if you run a firm and somebody says ki nahi tumhi dete deta tumhi ji kai service amala provide karta hai na ki free of cost zali paise. हा किल्ल्या तुम्ही चालवा आणि तुम्हाला जे खायचंय ते खा, इतकं साधं आहे. म्हणजे नाही, आय एम डेफिनेटली नॉट अ प्रोपोनंट ऑफ एनिथिंग ऑफ इट. हा अल्टिमेटली द गेम हॅज टू बी प्लेड इन दिस मॅनर वेअर इन यू माइट टॉक इन टर्म्स ऑफ देअर शुड बी अ मेकॅनिझम वेअर बाय वी ट्राय टू असर्टन द रिअल प्राइस. But you can't say this that ki no, you go about cutting down tariffs because it's unbearable. That definitely can't be done. Nata ma sagat soppa marga hai na ki sagat tumhi taakat ghya aani tumse tumhi chalo. Bogu apan tumhi kiti electricity generate karta hai aani let's see what comes out of all of this. Which can't be done this way. Don't forget this, before the 1990s when the state did run all these services, the state also taxed you heavily. Because the state has to recover this money somewhere or the other. We're trying to understand the logic in which it has happened. That's all that I would say. Anything else? Haan bol. Sir, Purvanchal madhle ja vyakti aahe ani tyanchyavarche honare hale hote ani tyach veli je Satya Nadella sarkya lokancha apan ikade media madhe khup tyanchi kautuk karto ani he vegळ asं वाटत नाही. पण मी तुला मगाशीच काय म्हटलं की भारतीय मध्यम वर्ग हा एक दुटप्पी आणि लुच्चा वर्ग आहे, की त्याला या गोष्टीचं भयानक कौतुक असतं की हो सत्य आपला माणूस आहे, भलेही तो तुमचा माणूस नसतो त्याचं तुमच्याशी काही घेणं देणं नाही. ॲट द एंड ऑफ द डे ही एन अमेरिकन सिटिझन, ही पेज टॅक्सेस ओवर देअर, ही इज अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, ही इज नॉट इवन एन NRI, ही इज जस्ट अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. ओके, आणि ॲज फार ॲज दॅट नॉर्थ ईस्टर्न रेसिझम इज कन्सर्न, इट्स गुड दॅट इट हॅज कम आउट इन पब्लिक, कारण त्याच्या आधीपर्यंत त्याची कंडिशन निराळी होती. म्हणजे असं काय सांगितलं याचं की हो आम्ही कम्युनल असतो, आम्ही कास्टिस्ट असतो, आम्ही रेसिस्ट नाही, पण आम्ही रेसिस्ट होतो. आम्ही ज्यावेळेला असं म्हणायचो त्यावेळेला पण आम्ही रेसिस्ट होतो, आम्ही कायमच रेसिस्ट होतो. The very fact that Fair and Lovely sold the largest number of tubes that it ever sold under the planet Sun, under the Sun, in if it sold in any country, it sold it in India. आता त्याच्यातनं असं कन्क्लुजन काढणं कितपत शक्य आहे किंवा कितपत योग्य आहे की हो Fair and Lovely-च्या ट्यूब्स विकल्या गेल्या त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणलं की आम्ही रेसिस्ट आहोत, हे काय बरोबर नाही. प्रत्येकाला वाटतं त्यांनी चांगलं दिसावं, चांगलं दिसावं आहे बरोबर आहे, पिगमेंट काय चांगला दिसण्याचा, चांगलं दिसलं पाहिजे बरोबर आहे ना, पण चांगलं दिसण्याचा स्किन टोन काय, तो चांगलं दिसण्याचा स्किन टोन होता ना ज्याच्यासाठी त्या बाटल्या फासून घेतल्या, दॅट इटसेल्फ इज अ क्लिअर साइन ऑफ द फॅक्ट दॅट यू आर रेसिस्ट. भले ते लावत असताना आम्ही कुणालाही जाऊन मारून नाही आलो, आम्ही तसं करत असताना आम्ही कुणालाही फिजिकली डॅमेज किंवा हार्म नाही केलं बरोबर आहे ना, पण मनोवृत्ती होती का नव्हती, डझंट दॅट काउंट फॉर एनिथिंग.
You all were racist, you all were always racist. Whoever said you all were not racist. It's just that in the present, in a different condition, in a different context, it becomes more public, more vocal. And now can't be hidden. And yaha case madhi, main the TG Northeastern cha sagay the Delhi wale cases itna. This is not just about being racist. This is basically being about anti-diversity. Just a simple thing, somebody can color his hair different. Dokyaan cha kesa cha sagay the ranga sarkha asla pahi chahi. Isn't that a sign of racism? Can't I have a different hair color? And he hot raha hai na. पण ह्याच्यामधी दे स्टँड आउट बिकॉज दे लुक डिफरंट सो द व्हेरी फॅक्ट दॅट यू लुक डिफरंट ऑटोमॅटिकली मीन्स यू डोंट हॅव लोकल रूट्स गेटिंग ॲट यू डझंट ऑब्व्हियसली मीन दॅट समबडी इज गोइंग टू गेट ॲट मी सो कॅन इझिली गेट ॲट यू अरे समज मी सो वी आर अँटी डायव्हर्सिटी वी आर रेसिस देअर इज नो डाऊट अबाउट दॅट आणि तिसरा त्याच्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे वी हॅव ऑलवेज हॅड अ प्रॉब्लेम इन टर्म्स ऑफ हाऊ डू वी परसीव इंडियन नॅशनलिझम म्हणजे भारत एक राष्ट्र आहे तो याच्यातला भारत म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हा आमचा परमनंट प्रॉब्लेम राहिलेला आहे वी ऑलवेज परसिव्ड इट इन अ सर्टन सेन्स इन अ सर्टन व्हेरी नॅरो सेन्स की ह्या एवढ्या गोष्टी असणं म्हणजे भारत एक राष्ट्र असणं पण तसं नसतं ना कारण तो प्रॉब्लेम कुठे येतो ऍव्हरेज इंडियन्स परसेप्शन ऑफ इंडियन नॅशनलिझम and the political geography that the Republic of India commands are two things which are a distinct variance to each other karan amcha janime madhi bharat ek rashtra hi ek typical te bharat mata style ali idea okay ani tyacha madhi he asle samaj samuh yena he amcha ekandrit perception madhi purvi pan basle nahi ajun pan basat nahi pan the geography is a part of your country हा बरं त्यांचा सगळ्यात भारी लफडं काय आहे की ते कश्मीरी नाही आहेत ना हॅड दे बीन मुस्लिम्स एक्सक्लुजन कुड हॅव हॅड बीन मच मोर इझियर बट दे आर नॉट मुस्लिम्स सम ऑफ देम हू गेट अटॅक्ड ऑल ओव्हर द प्लेस कॅन बी पीपल फ्रॉम मणिपूर अँड आसाम जो तो शायद हिंदू भी है म्हणजे मुस्लिम्स असते तर त्यांना कदाचित एक्सक्लूड करणं जास्त सोपं गेलं असतं आणि त्यांच्यावरती अशा सगळ्या प्रकारचे जे काही हल्ले होतात त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष पण करता आलं असतं पण ते पण नाहीये म्हणून त्या अवघड जागेचं दुखणं की पॉलिटिकल ज्योग्राफी फॉर्म्स अन इंटिग्रल पार्ट ऑफ माय परसेप्शन ऑफ इंडिया बट द पीपल लिव्हिंग विद इन इट विथ देअर डायव्हर्सिटीज बरं पूर्वी हा प्रॉब्लेम नव्हता कारण पूर्वी त्यांच्या मोबिलिटीज रिस्ट्रिक्टेड होत्या पूर्वी ते त्यांच्या लेवल्स ऑफ एज्युकेशन अँड लेवल्स ऑफ सोशलायझेशन अँड ऍस्पिरेशन कमी होत्या त्यामुळे पूर्वी ते आपल्या आपल्या गावांमध्ये राहायचे त्यांना जे करायचे ते करायचे ते तिकडं आम्ही इकडं अर्बनायझेशन आलं ग्लोबलायझेशन आलं मोबिलिटी वाढली त्यांचे लिटरसी रेट्स तुमच्यापेक्षा हाय म्हणजे ते 91 and 97% जे लिटरसी रेट्स आहेत ते तुमच्यापेक्षा जास्त साक्षर आहेत त्याच्यामुळे ते तुमच्यापेक्षा चांगले इंग्रजी बोलू शकतात कित्येक केसेसमध्ये म्हणजे नागाज मिझोसच्या केसमध्ये तर नागा मिझो भाषा लिहिल्याच रोमन लिपीत जातात मग म्हटल्यावर ती द सॉर्ट ऑफ प्रेझेंट डे इंडियन मॉडर्निटी अर्बॅनिटी जी आहे त्याच्यामध्ये ज्या नोकऱ्या निर्माण होतात त्या प्रकारच्या नोकऱ्यांना ते अत्यंत एलिजिबल आणि पात्र आहेत सो त्यांना वगळता पण येत नाही मग आता काय होणार मग आता धुवायचं आता काय करायचं असं सगळा प्रॉब्लेम हाऊ डू एक्सप्लेन भारत माता टू नागा कारण दे आर ट्रायबल कम्युनिटीज दे आर व्हेरी प्रॉमिस्क्युअस विद इन द ट्राईब दे हॅव परफेक्ट जेंडर इक्वालिटी अँड परफेक्ट सेक्शुअल प्रॉमिस्क्युटी त्यांच्या केसेसमध्ये अनेक केसेसमध्ये डावरी मागण्याचीच परंपरा ही गेल्या 10 वर्षांमधली परंपरा आहे मग कसं करायचं त्यांना ते भारत माता भारत माता तिथलं काय कळत नाही ते नागान मिझो 97 ते 98% ख्रिश्चन्स आहेत
फार मजा आहे घेते लक्षात. आणि मग काय, मग त्या परिस्थितीमध्ये सत्या परवडलं ना, भलेही सत्या काहीही करत नसो. तो मायक्रोसॉफ्ट मध्ये गेल्याच्या नंतर, तो मायक्रोसॉफ्टचा हेड झाल्याच्या नंतर ते काय चार भारतीयांना मायक्रोसॉफ्टचे काम देणार नाही. दे आर गोइंग टू वर्क प्युअरली इन टर्म्स ऑफ व्हॉट इज गोइंग टू ड्राइव्ह देअर प्रॉफिट. म्हणजे असं नाही होत की आपला माणूस तिथं बसल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी ऑब्व्हियस फायदा येतो. काही फायदा येत नाही, तरी आपला माणूस आपला माणूस असतो. हे बघ, त्यांच्या केसमध्ये त्यांना प्रत्येक अशी गोष्ट जी त्यांच्या कमर्शियल इंटरेस्टला विरुद्ध जाणारी आहे असं वाटतं, दे वुड इमिजिएटली पाउंस ऑन इट अँड टेक इन टू द डब्ल्यूटीओ. आता दॅट डझंट मीन दॅट वी डोंट हॅव अ सेट ऑफ केसेस फॉर विच वी कॅन टेक देम टू द डब्ल्यूटीओ. पण डब्ल्यूटीओ डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम जी आहे ना, त्याचा एक फंडामेंटल प्रॉब्लेम असा आहे की फॉर अ कंट्री लाईक इंडिया टू टेक इट्स केस टू द डब्ल्यूटीओ अँड टू गेट इट रिझॉल्व्ह इन इंडियाज फेवर इज मच डिफिकल्ट एज कम्पेअर टू द अमेरिकन्स टेकिंग देअर केसेस टू द डब्ल्यूटीओ अँड गेटिंग इट रिझॉल्व्ह. आणि मग नॉर्मली या सगळ्या केसेस रिझॉल्व्ह ह्या पॉईंटवरती होतात की दीज आर ऑलमोस्ट आउटसाइड द मेकॅनिझम सॉर्ट ऑफ रेझोल्युशन विच हॅपन बिटवीन द टू पार्टीज. ओके, हे असं झालंय का, मग दिस इज हाऊ वी दिस मच इज हाऊ मच वी वुड कन्सिड, दॅट इज द एंड ऍट विच यू वुड हॅव टू कन्सिड, अँड लेट्स हॅव अ अमिकेबल सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. कारण डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम जे आहे हॅज प्रूव्हन टू बी अ व्हेरी पार्शियल एजन्सी इन टर्म्स ऑफ प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ द वेस्ट. So most of the time they do not show any concern for concerns of the developing countries. Tanna permanently asa vatatas ki tumhi je kai karu pahatay te tumhi kartayach mulat atyant narrow aims ni ani te tumhala kayam ulta samat phirtat pan yacha nuksan tumchach che haje tumcha kutlyai prakarcha fayda nahiye. तुम्ही जर ते ओपन अप केलं, तुम्ही जर ते लाजली, कारण डब्ल्यूटीओ डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझमचा पहिला इश्यूज इज टू फर्दर लिबरलाइज वर्ल्ड ट्रेड अँड सी टू इट दॅट इट डझंट हॅव एनी अनड्यू रिस्ट्रिक्शन्स ऑन इट हॅड. मग म्हटल्याच्या नंतर अमेरिकन अँड युरोपियन्स ऑलवेज गो टू कोर्ट विथ व्हेरी फाईनली मेड केसेस, फाईनली आर्ग्युड केसेस, ज्याच्यामध्ये दे आर एबल टू कन्व्हिन्स द कोर्ट अबाउट दिस ki what the developing world is trying to do is damaging to world trade. Ja case madhi the dispute settlement mechanism always says okay you all are wrong, they are right. A small, I don't know small or big, but prices that you have got to pay for living in a globalized world and not being prepared for it, that second one is much more important. तो पहिला भाग जो आहे ना ते सगळे सांगतात तुम्हाला असं सांगतात आपण दीज आर द दीज आर द प्राइसेस दॅट यू पे फॉर लिव्हिंग इन अ ग्लोबलाइज्ड वर्ल्ड. येस, बट नॉट बीइंग प्रिपेअर्ड फॉर इट. डू यू हॅव अ वायबल सोलार इक्विपमेंट मेकिंग इंडस्ट्री इन दिस कंट्री विच कॅन रिअली नॉक डाऊन प्राइसेस? कारण तसे जे इश्यूज आहेत त्याच्यावरती दे हॅव कन्सिडर्ड. फार्मास्युटिकल इज अ क्लासिकल केस ऑफ इट की जिथं यू कॅन प्रूव्ह की दिस कॅन बी प्राइस कॉम्पिटिटिव्ह, इट कॅन ऑलवेज वर्क. Have you been able to do that? Mug, at least in the interim we have got to consider. No one knows as to how does this pan out in the long term, but at least in the interim conceive, there is no other way. And te itke bhishan it mahiti te tumhi tanna yachavarti chhayacha prayatna kela na te tumhala ajun jaun char muddyanvarti chhodun yetat jyacha yachashi kahich sambandh nasto. You stop them in this, they want to go and oppose you in something else. आपण ज्या ते गॅटची अग्रीमेंट झाली ना बालीवाली, त्याच्यात आपण जे बोललो की दे कन्सिडर्ड द फूड सिक्युरिटी बिल जस्ट बिकॉज ऑफ द फॅक्ट दॅट दे वर नॉट इवन लुकिंग ऍट द फूड सिक्युरिटी बिल. वॉट दे वर लुकिंग ऍट वॉज फॅसिलिटेशन ऑफ वर्ल्ड ट्रेड ऍट द पोर्ट्स अँड द हार्बर्स. ती डीला मला मिळाली का? येस. मग फूड सिक्युरिटी ले लो होते इतके चालू आहे. आणि त्याला प्रॉब्लेम इज की यू डोंट हॅव दोज कमन्सरेट कपॅसिटी, something which we need to be thinking a lot in terms of. Anything else? Sir, tumhi satyashodak natkavar lehilelya lekhavar ki sadharanta mag entity kaali
तू बोल भारताचा सगळ्यात परसेप्शन आहे की जात वंश याच्या पलीकडे जाऊन लीन म्हणजे संतुलित असणं आणि तिसरं यनराम आणि सिद्धार्थ वरदराजन हे प्रो चायनीज आहे असं म्हटलं जात तर त्यात काही सत्य आहे. सिद्धार्थ वरदराजनची केस मला माहित नाही पण एनराम तर डेफिनेटली प्रो चायनीज. प्रो चायनीज म्हणण्यापेक्षा ही इज इन फेवर ऑफ द पॉलिसीज ऑफ द चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे ही विल गो टू एनी एक्सटेंड टू डिफेंड दोज पॉलिसीज. सो एनराम डेफिनेटली. आणि एनरामच्या बाबतीत हा प्रॉब्लेम यायलाच नाही पाहिजे कारण एनराम बेसिकली इज अ कार्ड कॅरिंग मेंबर ऑफ द सीपीएम. सो मग म्हटल्यानंतर हा प्रॉब्लेम कुणालाच नसला पाहिजे की एनराम असे का वागतात. पण सिद्धार्थ आय रिअली डोंट की इज ही प्रो चायनीज पर्सन ऑर अन अँटी चायनीज पर्सन. कारण माझा तरी असा त्यांनी कुठल्याही गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत असा काही फारसा वाचण्यात आलेला नाही की ज्याच्यामुळे मी अशी भूमिका घेऊ शकतो की तो प्रो किंवा अँटी चायनीज. पण एनराम आय नो फॉर शुअर स्टँड इन फेवर ऑफ ही विल गो टू एनी लेवल टू प्रूव द पॉलिसीज ऑफ द सीसीपी as policies which are extremely right, at least in the Chinese context. And he argues the case well, he has his reasons for doing so. But what do you think about that? That in the first place, an objective, unbiased, non-subjective patrakarita is there. That's what I wish was. And if it is far dangerous, it is very dangerous. So I would rather like to have my journalist have an opinion rather than not have an opinion. Ki tala mat nasna hi ek khup dangerous goshta asa mana man. There's no reason. Karan tulak jar mat nasal tar tu asa prakarcha udyogamadhye asnyacha kahi karanach nahi na ki jyachyamadhye tu janmat tayar karat firto. As a journalist, what does a journalist do? Journalist molds public perceptions. But then if he doesn't have an opinion of his own, what exactly is he molding? And why is he wasting his time doing that? So I would always argue ki journalists, karan te khub fashionable hai halli ki we put facts in front of you. I would say to hell, you don't do that. The whole process of putting facts in front of anybody is a process which is politically biased. The very fact that you are doing that is politics. आणि एवढं जरी तुम्हाला कळत नसेल ना, कारण ते असा एक खूप दिव्य समज निर्माण केलेला आहे की अशी एक निर्भीड निष्पक्ष पत्रकारिता असू शकते, तर माझं म्हणणे अशी नसते आणि अशी नसावी. असं जर करायचं असेल कादंबऱ्या लिहायला बसावं ते बरं आहे, दॅट इज मच बेटर. बट दे शुड हॅव अ ओपिनियन, दे शुड हॅव अ व्हेरी फर्म, व्हेरी वेल रिझन्ड ओपिनियन. हां, भारतामध्ये जात आणि याच्या पलीकडे जाऊन लिहिणं हे संतुलित लिहिणं आहे का, तर त्याचं उत्तर हो असा. म्हणजे कमीत कमी गेल्या काही वर्षांमध्ये एक असं जनमत निर्माण करण्यात आलेलं आहे आणि जे स्टडीली वाढत चाललेलं आहे की जात आणि असल्या सगळ्या गोष्टी लिहिणं म्हणजे एका अर्थाने संकुचित असणं, एका अर्थाने मर्यादित असणं आणि त्याच्या पलीकडचं ते जे काही अभिव्यक्तीचं विलक्षण अवकाश आहे त्याला गवसणी न घाला. आणि माझं म्हणणं आहे की असलं कुठलाही अवकाश विकास काही नाही आहे, हा सगळं तोतांडे. कारण मुळात माझा मुद्दाच कायम हा आहे की जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्ही विचार करा, हा आग्रह धरतं कोण? हा आग्रह धरणारे जे समाज घटक आहेत भारतीय समाजातले, यांची जात आणि धर्म याची सोशल पोझिशनिंग काय आहे? आणि तीच लोक असं का म्हणतात, दुसरे का नाही असं म्हणून? येते लक्षात? अरे आता माझी तयारी, माझ्या मनाची तयारी झालेली आहे की आता रामदास आठवले, उदित राज आणि रामविलास पासवान येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये जोरदार एंटरटेनमेंट करणार आहे ह्या मुद्द्यावरती की कसं आपण राष्ट्रीय हिताकडे पाहिलं पाहिजे. माझं म्हणणं आहे आतली कुठलीही गोष्ट नाही, द नेशन इज मेड ऑफ अस अँड इफ इट डझंट टॉक अबाउट अस why should I hear whatever you have got to tell me? हे धंदे सुचतात कुणाला, हे करतं कोण? किंवा बाबा ज्यांना 1989 नंतर सत्तेतनं पायउतार व्हावं लागलं, हा जात जाणीवांसहित अशा जात जाणीवा की ज्या त्यांनी कायम दडवल्या, असं सांगत की नाही आपण कसं आहे ना राष्ट्रवादी आहे, हा की जो मला
आता दिस इज नॉट द प्लेस आय शुड एक्सपोस्टुलेट अबाउट ऑल ऑफ दॅट कारण दिस इज नॉट युअर कन्सर्न पण असो पण हरकत नाही सिन्स द क्वेश्चन केम अप देयर इज नो रिझन आय शुड शाय अवे फ्रॉम आन्सर स्थानिक रूपी समग्र वाङ्मय नावाचा एक मला माहीत नाही मला शब्द सुचत नाही एक दिव्य साहित्य भांडार महाराष्ट्रात उपलब्ध आहे त्याच्यामध्ये गुरुजींचा एक अख्खा निबंध आहे ज्याचं टायटल इज चला राष्ट्राची मुंज करूया आणि हो आणि माझं म्हणणं आहे की अशा पद्धतीने बोलणाऱ्या माणसाला मी राष्ट्रवादी मानत नाही आणि माझ्या उभ्या आयातीत मी मानू शकत नाही म्हणजे मी का नाही असं लिहू शकत की चला राष्ट्राचा बाप्तिस्मा करूया किंवा त्याला राष्ट्राला दीक्षा देऊया मला मुंज कशी काय आठवत मुंज माझ्या कुठल्या गाणी येत नाही ती हा आणि मग माझं म्हणणं आहे की जिथं तुम्ही राष्ट्राकडे पाहत असताना तुमच्या जात जाणीवेला दूर ठेवू शकला नाही तिथं तुम्ही मी माझी जात जाणीव ठेवून राष्ट्र इथाकडे पाहावं अशी मागणी काय म्हणून करायची तुम्ही असे दिवे कधी लावले की तुम्ही ती मागणी माझ्याकडे करावी आय एम नॉट गोइंग टू डू दॅट बिकॉज यू नेव्हर डिड इट आय एम प्लेइंग अ मीन टिट फॉर टॅट गेम तुम्हाला तसं वाटत असेल तसं वाटू द्या मला त्यांनी फरक नाही पडत तुम्हाला तसं वाटत असेल ना की तुम्ही असा घाणेरडा खेळ खेळू पाहताय का की आम्ही तसं केलं म्हणून आता तुम्ही तसं करणार तुम्हाला तसं वाटून घ्यायचं असेल तसं वाटून घ्या आम्हाला काय घेणार पण हे निर्विवाद सत्य आहे की तुम्ही भारतीय राष्ट्रवादाच्या उगमापासून त्याच्या विकासापर्यंत त्याचा विचार करत असताना तुमची जात जाणीव बाजूला ठेवली नाही तुम्ही ती ठेवू पण शकला नाही आणि आजच्या घडीला ह्या देशासमोर राष्ट्रवाद म्हणून निर्माण झालेल्या सगळ्या समस्यांचं मूळ त्याच्यात आहे यू कुड नेव्हर डेव्हलप यू कुड नेव्हर इव्हॉल्व नॅशनल मिथ्स विच कुड एनकंपास द एंटायर नेशन तुम्ही कधीही तुमचा विचार एवढा काय त्याला आपण म्हणतो मोठा होऊ दिला नाही हा फैलाव दिला नाही की ज्याच्यामध्ये संपूर्ण राष्ट्राला स्वतःचे असे वाटतील अशा प्रकारची राष्ट्रीय मिथकं तुम्हाला निर्माण करता आली नाही अशा प्रकारचे राष्ट्रीय सिम्बल्स तुम्हाला जनरेट करता आले नाही तुमची सगळी बोधवाक्य ही संस्कृतमध्ये आहे अ लँग्वेज इन विच यू इवन डोंट स्पीक इट सगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटशी बोधवाक्य संस्कृतमध्ये आहेत आय डोंट नो वाय हू स्पीक संस्कृत इन दिस कंट्री वाय आर वी ऑब्सेस्ड विथ दॅट लँग्वेज वाय कॅन्ट वी हॅव फॉर द तुम्हाला कसला खेळ खेळायचा सो आपण तसा खेळ खेळू ना चार डिपार्टमेंट संस्कृतमध्ये चार डिपार्टमेंट पर्शियनमध्ये हा का तुम्ही त्याला तयार मग माझं सरळ म्हणणं आहे जिथं तुम्ही माझा विचार केला नाही तिथं मी तुमचा कशाला करायला पाहिजे येते लक्षात आणि त्याच्यामुळे असा एक फॅशन आहे की आपण ना ह्या सगळ्या संकुचित विचाराच्या पलीकडे जाऊ पलीकडे म्हणजे कुठं जायचंय या सगळ्या संकुचित विचाराच्या पलीकडे जाऊ म्हणजे काय करायचं क्रिकेट खेळायचं म्हणजे परत तुम्ही खेळायला येणार आणि मला सांगणार मला भारतरत्न द्या हा नाही तर माझी गाडी जी आहे ना ती आलेली इटलीवरनं तिथं फार कस्टम्स माफ करून द्या ही तर आमची राष्ट्रपतीची तळमळ पळकळ हा क्रिकेट खेळायला काय करून घ्यायचो हा क्रिकेट खेळायला जातो तो एक इंग्रजी खेळ आहे आणि मग लोकांना असा प्रश्न पडतो की इज माय मॉडर्निटी अँटी ट्रेडिशन मस्त आता ही भलती मजा आहे का नाही मी ना तो क्रिकेट बघतो नाही माझ्या आयुष्यात कधी खेळलाय नाही मला तो खेळत असलेल्या कुठल्याही माणसामध्ये कसलाही इंटरेस्ट आहे आणि नोबडी सेज की आय एम इंडियन दे ऑलवेज फील की आय एम नॉट सफिशियंटली इंडियन तर माझं म्हणणं ठीक आहे तुमचा प्रॉब्लेम आहे मी काय करू त्याला माझं म्हणणं आहे माझ्या सारखा भारतीय नाही ऑन द सिम्पलेस्ट ग्राउंड दॅट आय डोंट फॉलो क्रिकेट अँड आय हेट दॅट गेम इट्स अ इंग्लिश फ्युडल गेम इन्व्हेंटेड इन 18th सेंचुरी इंग्लंड बिकॉज इट वॉज इन्व्हेंटेड टू
for a simple reason, the different lords needed time, needed something to fill up their time on hot summer afternoons. And English hot summer afternoon can be a really boring affair. So the lord started playing cricket, this way the lord used to stand at the crease and keep on throwing balls all over the place. The servants used to keep on bowling him. And after he had got sufficiently bored with it, he used to sit and have a snack and used to go and collect all the balls so that khane ke baad ek aur round ho jaye. Why should I follow him like that? But there is a fashion. Ki nahi, tumhi hai na, he jaat dharma he asle sabre je itna, ekamekan, aplyala ekamekapasun vaja karnare. Maza manne, you can't do that. जे करू शकत नाही ते कशाला करायचा प्रयत्न करायचा? भारतीय म्हणून तुम्ही जात जाण्याच्या पलीकडे जगू शकता का? हां, तुम्ही अमेरिकेत गेल्याच्या नंतर सगळे मराठी पेपर उघडा नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यानचे. थँक्स गिव्हिंग ते न्यू इयरला हे वेस्टर्न युनायटेड स्टेट्स मध्ये पुण्यात येतात आणि आल्याच्या नंतर पेपर मध्ये जाहिरात देतात की मुलगा लग्नासाठी आलेला आहे, 3 आठवड्यात लग्न उरकून जायचं आहे, स्वजातीय मुलगी पाहिजे. आता ह्याला वेस्टर्न युनायटेड स्टेट्स मध्ये कोण विचारणार आहे की तुझ्या बायकोची जात काय आहे? ह्याला कशाला स्वजातीय बायको करायची? आणि मग हा तिथं जाणार आणि तिथं कम्प्युटर वरती बसून हा ब्लॉगिंग सोशल मीडिया करणार, तुम्हाला सांगणार की तुम्ही ना कसं ह्या सगळ्या, कारण हे जात बीत ना, हे राजकारण्यांनी आपल्याला एकमेकापासून वेगळं ठेवण्यासाठी शोधून काढलेल्या गोष्टीत आपण कसं याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे? आता तू जातो तू सोडत ती बायको घेऊन गेला. मला कळत नाही, मला का विचारलं, मला का सांगितलं होतं की तुम्ही हे सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करा? तू कधी केला? तू संकष्टी चतुर्थी करतो, तू त्याला 21 मोदक तिथं बसून खातो. मला इथं सांगतो की विचार करायचा. I said disgusting. I'm not. We have given them sufficient leverage. I'm definitely not going to be in that. They can as well go to hell. They believe I'm casteist. I'm casteist. I'm communal. I'm communal. But I'm definitely not going to give them even 1 inch of space now. That's for sure. बिल्कुल नहीं देना. तुम काय करायचं ते तुम्ही करा. It is time for them to change, not for me. We have changed enough. We have changed everything. It's time for them to change. And let them prove this by the actions that they would change. Huh? So what would you say about uniform civil work? Lao na! Sir, how? Kisne nahi bola? Lao! Uniform civil code ka sabse bada problem is the Hindu undivided family. The Hindu undivided family, which under the tax system of this country gets to pay concessional taxes. That's his worst enemy. Uniform civil code किसको नहीं चाहिए? तुम्ही होते ना, माने म्हणणं काय, तुम्ही 6 वर्ष सत्तेत होते का नव्हते? तुम्ही करायचे ना याच्यासाठी प्रयत्न? त्यांना आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती, ती तुमच्याकडे कधीच नसणार आहे. ती कधीच नसणार आहे. 56 घेऊन या नाही तर 65 घेऊन या करा. ते आयडिया किती भारी आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड का नको, कारण त्यांना 4 बॅका करायच्या. कुणाला 4 बॅका करायच्या आहे? हाऊ डू यू प्रूव्ह दिस? वन आमिर खान डझंट मीट द एंटायर मुस्लिम कम्युनिटी ऑफ दिस कंट्री. हाऊ डू यू प्रूव्ह दिस की ऑन एन एव्हरेज एव्हरी मुस्लिम हॅज 4 वाईफ्स किंवा मॅरीज 4 टाइम्स इन हिज लाईफ? And if that is not the case, no, what stops the Uniform Civil Code from becoming a reality? कायम दाखवताना असं दाखवलं गेलेलं आहे की अहो नाही ते मुसलमान आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम त्यांचा नाही आहे, प्रॉब्लेम तुमचा आहे. कारण युनिफॉर्म सिव्हिल कोड आलं ना, हिंदू अंडरग्राउंड फॅमिली डिझॉल्व्ह करायला लागणार ना. ती करायची का? फायदा नाही ना मिळत टॅक्सेस मध्ये. सगळ्या सगळ्या चोऱ्याकडे फिरायला लागतं. So kayam, that's why I say try thinking about this in as much detail as is possible. Kiska exact opponent kon hai? Lao na bolo, aapko kis tarah ka tha? To maza manna ka hai
तुम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड पाहिजे ना, तुम्ही दाखवा ना तुम्हाला कसल्या प्रकारचा युनिफॉर्म सिव्हिल कोड पाहिजे. कारण आता तुम्ही अख्ख्या उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये निवडणुका अशा लोकांबरोबर जाणार लढवायला की ज्यांचं म्हणणं आहे की खाप बरोबर आहे, खाप सांस्कृतिक संघटना आहे. खापांचं म्हणणं आहे की सगोत्र विवाह इलिगल ठरवले पाहिजे. कॅन दॅट बी अ पार्ट ऑफ द युनिफॉर्म सिव्हिल कोड? घर की आग बुझते ना बुझे, आयडिया सगळ्यात भारी काय? अहो नाही, ते आग तुझ्या पाया खाली लागली ते नाही. हाऊ वुड यू फॉर्म्युलेट अ हिंदू मॅरेज? हाऊ वुड यू फॉर्म्युलेट अ हिंदू मॅरेज इन द प्रेझेंट वर्ल्ड वेन द जाट्स अँड द राजपूत वुड युनिफॉर्मली अपोज समथिंग कॉल्ड अ सगोत्र मॅरेज हॅज बीन एव्हर लेजिस्लेटेड? They should be disciplined, sir. So in that case, कैसे? Sir, the constitution करो ना, हमारा वही तो कहना है ना, करो, जाओ ना, वो लाठी लेके खड़े हैं, आप भी उनके साथ भिड़ो ना. वो कितने एवढी वर्ष लाटे घालत फिरले, इतकी वर्षाची लाठी पण 1925 ला स्थापन झाली ना, त्यापासून लाटा घेऊन फिरते ना वर खाली. जाओ ना अरे पैरों तले आग लगी है, उधर किधर देख रहा है, इधर. Which is great fun. Sir, you are right, but sir, after the recent judgment of the adoption case, the juvenile adoption case, sir, we have seen the public discourse in the public, I would say the religion, sir, but we have seen the public discourse there, they are ferociously opposing this uniform civil code. Yes, sir. In the first place, case aaya kahan se tha? ये जो केस जिसपे सुप्रीम कोर्ट ने जजमेंट दिया कि इवन मुस्लिम्स एंड क्रिश्चियंस कैन अडॉप्ट, ये केस लाया किसने था कोर्ट में? वाज इट अ हिंदू ऑर्गेनाइजेशन दैट ब्रॉट द कोर्ट? वरंट इट मुस्लिम्स हु ब्रॉट द कोर्ट टू द केस टू द कोर्ट? व्हेन वी से मुस्लिम्स इन दिस कंट्री, व्हाई आर वी रेडी टू बिलीव दैट देयर इज अ मोनोलिथ कॉल्ड मुस्लिम्स इन दिस कंट्री? मुस्लिम पब्लिक ओपिनियन इज इक्वली नुआंस्ड एंड इज इक्वली वेरिड एंड डाइवर्स. सवाल ये है कि व्हेन इट कम्स टू मुस्लिम पब्लिक ओपिनियन, आप क्या सुनना चाहते हो? आप किसके सामने माइक थमाते हो और किसके सामने आप कैमरा रख रहे हो? व्हाई डिडंट यू प्लेस द कैमरा और द माइक इन फ्रंट ऑफ दोज पीपल हु ब्रॉट द केस टू कोर्ट? या केस मध्ये याला सगळ्यात मोठा विरोध हा सगळ्या प्रकारच्या हिंदू ऑर्गनायझेशनचा पूर्वीपासून आहे. कारण त्यांची मान्यताच ही आहे की ते असले ते मिशन अँड मदरचे उघडत फिरतात, ते आपल्या निराधार हिंदू बालकांना एकत्र करतात, त्यांना शिकवतात आणि नंतर मुसलमान किंवा ख्रिश्चन करतात. आपने क्या सुना? आपने वही सुना जो आपको सुनना था. पर द मुस्लिम वॉइस इज इक्वली नुआंस्ड. हॅव वी विजिटेड द डायव्हर्सिटी ऑफ मुस्लिम पब्लिक ओपिनियन इन दिस कंट्री? वी डोंट डू दॅट. We almost collapse all of that into one single thing, saying this, that सब मुसलमान ऐसे है. सब मुसलमान ऐसे नहीं है. केस कोर्ट नहीं जाता अगर सब मुसलमान ऐसे होते तो. Sir, but if the court doesn't intervene, how can the reformist voice in those community, they can't strengthen, because those are in minor number. So to strengthen those voices, court should intervene. Why should the court always do that? Why can't we as fellow Indians do that? Why do we always need the court to do that? As fellow Indians, have we ever... This is a very big idea. When it comes to a Muslim issue, it should be written by Muslims. When it comes to a Hindu issue, it should be written by Hindus. And there should never be any cross-communication between the two. Who said that? How many times have we tried to approach issues, write about it, talk about it? So how long can we believe in this? I don't know, why do we believe we are a judge-run country? We are not a judge-run country. If this is a democracy which has to be claimed by its people, now obviously the people have to stand by it. Hum log baar baar ye nahi na keh sakte ki the court should take a decision. The court can't take a decision on each and everything. The court takes time to take decisions. So in that entire period, what are we going to do with the issue? So why can't we as people of India decide this, that no, ye jitna unka cause hai, wo utna mera bhi cause hai. I've got to stand by it. I've got to either support it, decry it, do something about it. The Dalai Lama has visited India previously, now he is visiting US. So can Tibet be made independent?
Tibet be made independent from China. Who does that? From China, sahi hai. Karega kaun? He visited Barack Obama in his official capacity as the President of the United States, creating a diplomatic crisis for the Americans and the Chinese. Right? Ata he visits India, but the Indian government's position is ki we have granted him asylum, okay, from something called as persecution. He is free to do whatever he is, but not to interfere in the internal affairs of India, and definitely not to use his space of asylum to create trouble for China. Okay, so our position ye hai ki he never does that. He stays to himself. Other there are ample reasons, there are ample issues in the past ki jahan the Chinese government has time and again warned us, and we have time and again told them ki nahi nahi wo aisa kuch nahi kar raha hai, aap chinta mat karo, he is theek, he is all right. Okay. And the Chinese game is ki beyond a certain point of time, beyond a certain level, they can't push India on the Dalai issue. Mhanje seriously tala eka point chya nantar pushach karu shakat nahi. Ma mhatlyachya nantar tyanna je kai challele te tolerate karna आणि या गोष्टीची अपेक्षा करणं की तो एक दिवस उठकडेल आणि त्याच्यानंतर वी विल गेट टू प्ले आर गेम्स विथ द इन्स्टिट्यूशन, याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा नाही. ओबामा मीट्स हिम, बट दॅट डझंट रिझल्ट इन अ सिच्युएशन वेअर इन द टिबेटन इंडिपेंडन्स कॉज बिकम्स अ बिगर कॉज ऑन द ग्राउंड. दॅट डझंट रिझल्ट इन एनीथिंग. द अमेरिकन मॉरल सपोर्ट टू टिबेटन इंडिपेंडन्स इज ऍज ओल्ड एज 1961 इटसेल्फ. पण तो 61 पासून आतापर्यंत हॅज रिझल्टेड इन नथिंग. अमेरिका अंडर द अमेरिकन लॉज इज कमिटेड टू प्रोटेक्ट तैवान फ्रॉम अ चायनीज इन्वेजन, फॉर विच इट कीप्स ऑन आर्मिंग तैवान, कारण इट इट हॅज अ मँडेट टू डू सो अंडर इट्स ओन लॉ. पण अंडर अमेरिकन लॉ दे डोंट हॅव एनी मँडेट टू आर्म द टिबेटन्स अगेन्स्ट द चायनीज. ओके, सो असलं कुठलंही मँडेट त्यांच्याकडे नाही आहे, असली कुठली ऍक्टिव्हिटी ते करत नाही. ते फक्त त्यांना नैतिकदृष्ट्या पाठिंबा देतात की हो नैतिकदृष्ट्या आम्हाला हे मान्य आहे की बाबा तुमची जी काही ही हा संघर्ष आहे हा वैध आहे आणि याच्याबद्दल काहीतरी केलं गेलं पाहिजे. पण म्हणून आर यू मिलिटरीली रेडी टू सपोर्ट अस? पण नैतिकदृष्ट्या तुमचं कल्याण व्हावं ही भारताची पण पोझिशन आहे ना, की हो तुमचं आणि त्यांचं बरं व्हावं, जे काय व्हायचं असेल ते व्हावं. पण द इंडियन गव्हर्नमेंट इज व्हेरी क्लिअर अबाउट दिस, टिबेट इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ चायना पीरियड. वी हॅव नेव्हर सेड दिस एट एनी पॉइंट ऑफ टाइम की टिबेट इज नॉट अन इंटिग्रल पार्ट ऑफ चायना. वी कीप ऑन इंडल्जिंग द दलाई लामा. से फॉर एक्झाम्पल वेन द एनडीए वॉज इन पावर इन 1999, बिटवीन 1998 टू 2004, दे डिड इंडल्ज द दलाई लामा व्हेरी पब्लिकली. सो यू हॅड हिम अटेंडिंग प्रोग्राम्स की ज्याच्यामध्ये एनडीए मिनिस्टर्स वर प्रेझेंट, देअर बाय क्रिएटिंग अ लॉट ऑफ फ्लॅटर इन चायना की ये हो क्या रहा है. पण त्याच्या पलीकडे वी डीड नथिंग. त्याच्या पलीकडे लाईक डिड वी ट्राय टू आर्म देम, डिड वी ट्राय टू लाईक पुश देम इन टू समथिंग, बिकॉज वी नो वी कॅन डू दॅट. वी नो वी अर्थात वी कॅन डू दॅट अशा अर्थाने नाही की नाही बाबा आम्ही तसं नाही करू शकत, बट वी कॅन डू दॅट फॉर अ सिम्पल रिझन, बिकॉज यू ऑल्सो हॅव अ अनरिझॉल्व्ह काश्मीर इश्यू ऑन युअर हँड्स. द मिनिट यू से की टिबेट इज अ कॉन्फ्लिक्ट झोन ऑर टिबेट इज अ रिजन ऑफ डिस्प्यूट, इट वूड ऑटोमॅटिकली ओपन अप द चायनीज गव्हर्नमेंट रिस्पॉन्स की ओके इन दॅट केस इन कश्मीर इज अ डिस्प्यूट, मग तुम्हाला आवडेल का? नाही. मग याच्यातनं उपाय काय? तुम्ही पण गप्प बसता, आम्ही पण गप्प बसतो, आणि सगळ्यांना वाट बघू की दलाई जाईल. आता दलाई जाणार कधीतरी, आता झालं आता 80-85 वर्ष झाला, तर मी एका पॉईंटच्या पलीकडं नाही ना माणूस जगू शकत. आणि दलाई गेला की दे हॅव अ फुल प्रूफ प्रोग्राम की दे हॅव वॉन्ट टू पुट अ दलाई लामा इन दिस पोझिशन ॲट कोटाला. हा पुरा प्लॅन तयार आहे की हा इकडं लुडकला की तिकडं आपण बरोबर एक दलाई आणून कोटाला पॅलेसमध्ये बसवणार. दे हॅव वॉन्ट टू कंटिन्यू विथ द इन्स्टिट्यूशन, बट दे हॅव वॉन्ट टू पुट अ दलाई हु इज गोइंग टू बी अ मेंबर ऑफ द चायनीज कम्युनिस्ट पार्टी, हु गोइंग टू डिक्लेअर की द चायनीज मदरलँड इज व्हॉट इज सुप्रीम. मस्त मजा येणार त्याच्यावरती. दॅट इज हिज पॉलिटिकल सक्सेसर इन द टिबेटन स्पिरिच्युअल गेम. द पॉलिटिकल सक्सेसर डझंट काउंट फॉर मच सो लॉंग एज द दलाई इज दलाई. द गेम वुड बी प्लेड वेन द दलाई इज डेड. ना, द अपॉइंटिंग द पॉलिटिकल सक्सेसर इज नॉट द दलाईज वे आउट. द दलाईज वे आउट इज द दलाई इन्स्टिट्यूशन
rests on something called as reincarnation. Well, the Dalai has come up with a fabulous idea which says this, that after I am dead, I am not going to be reincarnated again. And this is for me to decide as to how should I be reincarnated. So, kadhi gamti nahi aa sakan man, maybe I would be reincarnated in the body of a female next time. So, tata manne ki A, apan reincarnate honarach nahi. The institution comes to a close with me itself. And he knows ki uska political significance kya hai. First question, as I said, I don't have an answer. Karan, the problem is, I was maja bazuni mala je kai lehcho hota tenni tyachat sagla dilo. Ata tyancha bazuni tyanni je kai mandlela ahe tyachat maja eka arthani tyachakade baghna asay ki aba mala tya prashnanchi uttare nahi dyaychi, karan ti prashna janivpurvak nirman kelele ahet, jeki tya prashnanchi uttare already mi je lihle tyachyamadhye ahet. आणि त्याच्यात दुसरी त्याच्यात त्यांची गेम अशी आहे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांची माझ्याकडनं उत्तराची अपेक्षा पण नाही. त्यांचं म्हणणं आहे की हे असे मुद्दे आहेत ह्या इश्यूबद्दलचे आणि ते मी मांडले. आता ज्यांना वाचायचं त्यांनी काय लिहिलं त्यांनी वाचावं, त्यांना नाही वाचायचं त्यांनी नाही वाचावं. म्हणणे ठीक आहे, दॅट्स फाईन ना. सो आय डोंट, कारण आय डोंट बिलीव इन दॅट सॉर्ट ऑफ गेम की ज्याच्यामध्ये यू रेज अ क्वेश्चन अँड आय आन्सर इट बॅक. आय हॅव अ बिग सदन मोरे प्रोजेक्ट विच आय वुड टेक अप लेटर ऑन, की ज्याच्यामध्ये मोरे सरांची महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलची जाण जी आहे ना, मला त्याच्याबद्दलच लिहायचं. पण ते मी सविस्तरपणे वेगळंच लिहिलं ना. मी माझा मुद्दा काय माझा असतो की बाबा मी एकदा, दॅट वॉज अ बिग 36-38 पेज थिंग फॉर मी इन माय हँड रायटिंग. इट वॉज अ ह्यूज थिंग. सो आय थिंक आय डोंट वॉन्ट टू रिव्हिजिट इट अगेन. आय हॅव मेड अप माय माइंड पॉइंट्स, आय हॅव नथिंग मोर टू से. मला वेगळाच प्रोग्राम आहे ना माझ्या डॉक्टर, तो ती वेळ येईल त्याला मी तो करणार, त्याला मी मोरांकडे बघणार नाही. नाही, व्हॉट आय वुड से इज, येस, द लॉ डेफिनेटली प्रोव्हाइड यू विथ दॅट फ्रीडम, पण द लॉ नीड्स टू बी इंटरप्रिटेड बाय अ जज अँड अल्टिमेटली इट अगेन बॉइल्स डाऊन टू द इन्स्टिंक्ट्स अँड टू द आयडियोलॉजीज ऑफ द जज. आय वुड रादर नॉट लिव्ह इन दॅट सॉर्ट ऑफ सिच्युएशन. आय वुड रादर लिव्ह इन अ सिच्युएशन की ज्याच्यामध्ये द लॉ हॅज बीन फ्रेम्ड इन अ मॅनर वेन आय कॅन इझिली बायपास द जज. आय डोंट वॉन्ट द जज फॉर अ सिम्पल रिझन, बिकॉज just as there's a possibility that there would be a judge who would pass a liberal judgment, equally there's a possibility that there would be an illiberal judge who would pass an illiberal judgment. To uske, instead of that, I would prefer to be in a situation ki jachamadi the law itself is liberal. Why do I leave it to the instincts of a judge? Usse acha ye hai ki let there be a liberal law, do away with it. Laws would invariably have to be interpreted later in changed situations. Nobody denies that. The whole point is ki in the first place, how are you structuring the law? Karan, this sort of a thing that section 195, section 295 are, they are pretty terrible, because it's not just about somebody's religious feelings getting hurt.
There are a range of things which people have brought to court, saying is that this gets hurt, that gets hurt. So ultimately, जैसे मैंने कहा, you do one of the two things. Either आप section 19 में freedom of expression हटा दो और ये कहो कि आपका freedom of expression anyway in this country controlled है, या फिर आप इन clauses को हटा दो. Because how, to what extent are you going to keep on running behind it? Where especially the medium of expression keep on proliferating, you have different modes by which people can now express themselves. उस सिचुएशन में आप कितनी चीजों को बार करने वाले हो? सो आई वुड इंस्टेड ऑफ दैट लव टू लिव इन अ सिचुएशन व्हेन द लॉ इटसेल्फ इज लिबरल. अ लिबरल लॉ एंड अ लिबरल जज इज मोर ऑफ अ स्ट्रेंथ रादर देन एन इलिबरल लॉ विद अ लिबरल जज. इट डिपेंड ऑन एन इंस्टिंक्ट ऑफ अ जज. आई वुड नेवर रिलाई ऑन दैट, सर्टनली नॉट लाइक टू रिलाई ऑन दैट, इट्स टेरिबल. सो उससे तो अच्छा ये है कि जैसे मैंने कहा कि these laws evolved in a certain context, that context is already gone, so why are we getting back to it? Second most interesting thing is with the Satnik verses as well as with Hindus and alternative history, everything was done outside the courts. In Satnik verses ki case mein, there was no bar in terms of reading the book, there was a bar in terms of buying and selling the book. The book was banned from circulation in India. Now, had anybody demanded it? Nobody had demanded it. तो जुना जोक है, आणि तो जुना तो अजून पण त्याच पद्धतीचा जोक आहे की ज्याच्यामध्ये वेळोवेळी असं सांगितलं जातं की पण ते त्यांना आवडणार नाही. आता द प्रॉब्लेम इज द ॲव्हरेज मुस्लिम इन दिस कंट्री इज ही गोइंग टू गो अबाउट रीडिंग अ 600 पेज बुक विच इज प्राइस्ड एट ऑलमोस्ट 250 रुपीज. पढ़ कौन रहा है? हां बोल. Never. It was the Rajiv Gandhi government's idea ki baba this needs to be banned. Yapan case madhi, this case never reached its closure in court. This case reached its closure outside court. Aata tyachyamadhi tumhi kunacha narration varti vishwas thevnar mudda to hai. Penguin cha point asa hota ki tyanni amcha karmacharyanna dhamkya dyayla suruvat keleli hoti. And we didn't want any further trouble on our hands, so we agreed to a compromise. ओके जेव्हा की त्यांचं परमनंट म्हणणं असतं की असं काही झालेलं नाही आहे, मुळातच पेंगुइन पुस्तक विथड्रॉ केलं कारण पेंगुइन वॉज कन्व्हिन्स्ड अबाउट द फॅक्ट की वी हॅव अ जेन्युइन केस. आणि याच्यात कोर्ट कुठंच येत नाही, हा त्याच्यातला सगळ्यात मोठा ट्रॅजेडीचा मामला आहे की ह्या सगळ्या केसेस कायम परस्पर त्यांची विल्हेवाट लावली जाते, कोर्ट त्याच्यात कुठंही बसत नाही. आणि त्याच्यामुळे असं वाटू शकतं की नाही, पण तुम्ही कोर्टाकडे जर गेले असते ना तर कदाचित त्याचा निर्णय वेगळा लागला असता, लागला असता, पण कदाचित तो निर्णय तसा वेगळा लागला पण नसता, तर त्या विषयाची परीक्षा कशाला घ्या? ठीक आहे ना, मतलब व्हॉट द लॉ वॉन्ट्स टू से, द लॉ वॉन्ट्स टू से. Who is going to give it a credence beyond a certain point of view? मैं वर्मा ने जो मानेंगे तो वर्मा म्हटले, but does that change anything on the ground? It's a way of life. Yes, it's a way of life for some people. But does that mean that it's a way of life for everybody? No. Simple. ठीक आहे, भारतातले जजेस काही पण बत्ता लावता, म्हणजे त्यांच्या इतके सुंदर जजमेंट्स आहे आणि त्यांनी इतके देखणे. यू शुड रीड जजमेंट्स इन देअर ओरिजिनल फॉर टू थिंग्स. इफ यू रिअली वॉन्ट टू रीड समथिंग स्कॅन्डलस, रीड जजमेंट्स इन ओरिजिनल. म्हणजे जजमेंट्स डिलिव्हर्ड अँड एस्पेशली रीड जजमेंट्स इन ओरिजिनल डिलिव्हर्ड बाय द हायकोर्ट अँड द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. दे कॅन बी स्कॅन्डलस. ते ज्यांना स्कॅन्डलस वाटू शकतात त्यांना स्कॅन्डलस वाटू शकतात. ते माझ्यासाठी कायम हॅव बीन अ व्हेरी स्ट्रॉंग अँड हेल्दी सोर्स ऑफ ह्युमर. ते वाचून मला इतका आनंद मिळतो. हा म्हणजे जो आनंद लोकांना संतापंत जोक्स वाचून मिळतो, तो आनंद मला इंडियन हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट जजमेंट वाचून मिळतो की वा किती छान हे ग्रस्थ, ही इज अ लर्नड जज. And look at the sort of things that he uses and writes.
त्यांनी इतके दिव्य दिव्य जजमेंट्स. आपण काय करतो, आपण ते फक्त पब्लिकमध्ये येणारं जजमेंटचं सोर्स सार जे असतं ना, आपण तेवढ्यापुरतं बघतो आणि आपण ते सोडून देतो, त्याच्या पलीकडे जात नाही. ते जजमेंट्स ओरिजिनलमध्ये ती लॉवाली लोक जी असतात ना ती वाचतात. आणि आता त्याच्यातली पण बरीच लोक नाही वाचत म्हणा, पण वाचतात काही काही लोक, त्यांना त्यांचा वेळ जात नाही म्हणून ते वाचतात. तुम्हाला अशी काही लोक माहिती आहेत की जे मला असले जजमेंट्स रेग्युलरली फॉरवर्ड करत राहतात की हे पहा, हे तुमच्या आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी दिलेलं जजमेंट आहे आणि वाचा, इट्स अ ग्रेट सोर्स ऑफ एंटरटेनमेंट अँड इट रिअली इज सच अ हेल्दी सोर्स ऑफ एंटरटेनमेंट. आय एम नेव्हर हॅड मोर एंटरटेनमेंट इन माय लाईफ दॅन रिडिंग दीज जजमेंट्स. दे आर कम्प्लिटली अ हिस्टॉरिकल, दे रिलाय ऑन थिंग्स विच आर टोटली आउटडेटेड. द जजेस मोस्ट ऑफ द टाइम आर व्हेरी परवर्स इन टर्म्स ऑफ व्हॉट एव्हर दे आर टॉकिंग ऑफ, पण म्हणून ते मस्त असतात, ते मला खूप एंटरटेनिंग आहेत. त्यामुळे वाचा, यू वुड रिअलाइज व्हॉट एक्झॅक्टली आर ट्राइंग टू से. असो, आय स्टॉप ओव्हर हियर अँड वी विल गॅदर हियर अगेन नेक्स्ट वीक फॉर अ न्यू इश्यू विच वुड बी अ नॉर्मल फ्रंट लाईन, विच वोंट बी अ क्वेश्चन आन्सर सेशन.